मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग सगळ्यांचं झालेलंय बोलून, पण माईक अजिबात चालू करू नका. ठीक आहे, मी सगळ्यांना गुड मॉर्निंग करते. सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सर्व बाळ गोपाळांना आणि पालकांना माझा नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, शाळा बंद पण शिक्षण सुरू आयोजित आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त आज आपण इथे सर्व जमलेलो आहोत. शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री महेश पालकर सर, उपशिक्षणाधिकारी सन्माननीय श्रीमती संजीवनी कापसे मॅडम, इतर मान्यवर मंडळी, माझे सहकारी शिक्षक वर्ग, पालक आणि माझ्या सगळ्या लाडक्या बाळ गोपाळांना आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. मुलांनो, मला सांगा, आपण इथे ऑनलाईन आता जमलेलो आहोत, हो की नाही? मग कशासाठी बरं जमलेलो आहोत? अभ्यास करण्यासाठी. हा योगा दिन जो आहे तो हा आपल्या अभ्यासाचाच एक भाग आहे. मग मला सांगा, तुम्हाला आपण ऑनलाईन हा अभ्यास का चालू केलाय? तर आपण घराबाहेर आताच्या परिस्थितीमध्ये जर पडलो तर धोका आहे, बरोबर? मग तुम्ही म्हणाल आम्हाला घरात आहोत, तर मी तर म्हणते की आता तुम्ही घराबाहेर पडला तर धोका आहे, पण मी तर म्हणते मग घरात असून सुद्धा तुम्हाला धोका आहे. मग तुम्ही म्हणाल की आता घरात कसला आलाय धोका? तुम्ही तर नेहमी आम्हाला सांगता हात धुत राहा, सॅनिटायझर वापरा, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा. मग कसला आलाय धोका? तरी पण मी म्हणेन की तुम्हाला घरात असून सुद्धा एक प्रकारचा धोकाच असतो. मग का बरं तो धोका आहे? मग मला सांगा, आता ज्या वेळेला घरात असता त्यावेळेला तुमच्या शरीराची हालचाल होते का? नाही ना. पण ज्या वेळेला तुम्ही शाळेत जाता त्यावेळेला बघा, शाळेत जाताना तुम्ही मस्त रेडी होता. शाळेत गेल्यानंतर कोण पहिलं वर्गामध्ये जाईल, कोणाचा पहिला नंबर असेल, बाकावरती पहिला असेल, हे तुम्हाला अगदी घाई घाई तुम्ही नेहमी धावत जाता, हो की नाही? म्हणजे एक प्रकारे ती शरीराची हालचाल होत असते. त्यानंतर शाळेत गेल्यानंतर बाई तुमच्या कवायती घेत असतात मैदानामध्ये, उड्या मारता. मधल्या सुट्टीत तर धुमाकूळ घालत असतं, अगदी मस्त उड्या वगैरे खूप अशा मारत असतं. मला वाटतं फक्त वर्गात ज्या वेळेला बाई शिकवतात त्याच वेळेला शांत बसत असेल, नाही तर इतर वेळेला तुमची मस्ती, शरीराची हालचाल ही चालूच असते. मग आता आहे का ही हालचाल? नाही ना, घरातच आहे. घरातच काहीतरी इथून तिथून उड्या मारत असाल, पण अशी जशी शाळेमध्ये हालचाल असते, शाळेतल्या कवायती असतात, ह्या सगळ्या गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये सगळ्या बंद झालेल्या आहेत, हो की नाही? मग मला सांगा बरं, मग हा नाही का एक प्रकारचा धोकाच? कारण आता काही मुलं एकदम बारीक झाली आहेत, काही मुलं खाऊन स्थूल झालेली आहेत. मग हा पण एक प्रकारच्या अशा प्रकारे आपलं हे जरा नुकसानच आहे. तर त्यासाठीच आपण इथे काय केलेलं आहे, पण इथे असे सगळेजण जमलेलो आहोत. मग मला सांगा बरं, ह्या सगळ्या गोष्टीपासून जर वाचायचं असेल ना, तर आपल्याला काहीतरी करायचंय. आणि तुम्हालाही असं वाटत असेल की काहीतरी करूया आपण, आता खूप कंटाळा आलाय घरात बसून, खूपच म्हणजे असा कंटाळा आलाय, बाहेर जायचंय. मग हे जर वाचायचं असेल, हे जर आपल्याला याच्यापासून सुटका होत असेल, सुटका करायची असेल, तर आजच्या दिवशी हा जो 21 जून हा सगळ्यात आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आपण इथे साजरा करणार आहोत. मग आजच्या या महत्वाच्या दिनानिमित्त आपण इथे आज योगाचा काय करणार आहोत? क्लास घेणार आहोत. तर मला सांगा मुलांनो, मग तुम्हाला योगाचा क्लास आपण इथे घेणार आहोत, मग लहान मुलांसाठी काय योगाचा? कारण आता तुम्ही जर बघत असाल युट्यूब वगैरे सगळे बघत असाल, तर मोठी मुलं वगैरे जास्त किंवा तुमचे ताई दादा आई वडील वगैरे करत असतील, पण लहान मुलांसाठी खास असा योगा काही जास्त आपल्याला काय दिसत नाही. मग आता तुम्ही म्हणाल की 21 तारखेला आज आपण इथे योगासाठी जमलेलो आहोत, मग आमच्यासाठी काय उपयोग आहे? तर खरं तर योगा करण्यासाठी हे आत्तापासूनच जर आपण सुरुवात केली तर त्याचा फार उपयोग तुम्हाला पुढच्या भविष्यामध्ये होणार आहे. मग आता तुम्ही जर आता योगासनाचा हे केला, अभ्यास केला, चालू केला, आता ह्याच्या अगोदर समजा पहिली दुसरीला काय फार तर तुम्ही उड्या मारल्या असतील, खेळला असाल, पण आता जर शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही योगासनाचा अभ्यास केला, योगाभ्यास केला, तर त्याचा पुढे आपल्याला भरपूर असा उपयोग होतो. मग आता आपल्याला जर योगासनाचा अभ्यास केला तर बौद्धिक क्षमता आपली वाढते, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यांचं वजन कंट्रोलमध्ये नाहीये त्यांचं वजन कंट्रोलमध्ये येतं,
जे एकदम बारीक आहेत ते व्यवस्थित शरीराने आपली त्यांची ताकद वाढते, कारण ह्या योगाभ्यासामध्ये वजन कमी करण्यासाठी सुद्धा आसन आहे आणि वजन वाढण्यासाठी सुद्धा आसन आहे. आणि ह्या सगळ्या ज्या विश्व महामारीचं जे थैमान चालू आहे आपल्या या पूर्ण जगामध्ये, तर त्यामुळे आपण सगळेजण कंटाळलेलो आहोत. तर ह्या योगाभ्यासामुळे आपल्याला आनंद सुद्धा मिळतो, आपल्यामध्ये जो उत्साह आहे तो उत्साह आपला वाढतो. आणि म्हणूनच मुलांनो, लहानपणापासूनच आपण या योगाभ्यासाचा काय करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. मग हा जो योगाभ्यास योगाभ्यास म्हणतो मी, ह्याचा थोडाफार इतिहास तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न. तर हा जो योगाभ्यास आहे ना, तो आपल्या भारतामध्ये जवळजवळ 10 वर्षापूर्वीपासून हा योगाभ्यास आपल्या ऋषी मुनींनी केलेला आहे. आणि याचा उल्लेख, ह्या योगाभ्यासाचा उल्लेख हा अनेक आपले जे भारतामध्ये अनेक ऋषी मुनींनी जे प्राचीन धर्मग्रंथ लिहून ठेवलेले आहेत, तर त्याच्यामध्ये ह्या योगाभ्यासाचा उल्लेख आढळून येतो. आणि ह्याची भारतामध्ये खरं तर सुरुवात 18व्या आणि 20व्या शतकामध्ये झाली. आणि हा जो योगाभ्यास आहे ह्याचा प्रसार आपल्या काही भारतातीलच योगाचार्यांनी पूर्ण जगभरात केलेला आहे. तर त्याच्यामध्ये रामकृष्ण परमहंस, परमहंस योगानंद, रामना महर्षी, स्वामी विवेकानंद हे जे योगाचारी आहेत, यांनी ह्या आपल्या भारतामध्ये असलेल्या योगाभ्यासाचा प्रसार पूर्ण जगभरात केलेला आहे. तर खरं तर आपल्याला आता सर्वसामान्यपणे सगळ्यांनाच माहिती असेल की योगाभ्यास, योगासनं म्हणजे फक्त बैठे खेळ आहे, बैठे आसन आहेत किंवा उभे आसन आहेत. तर ह्याच्यामध्ये हा जो योगाभ्यासाचा आपण जर डिटेलमध्ये अगदी खूप असा अभ्यास केला तर भरपूर असा तो अभ्यास आहे. पण आपल्याला जर आता काही फार ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे आता केवळ तुम्ही तिसरीला आहात, त्याच्यामुळे एवढं काही डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार नाहीये. पण थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला आयडिया यावी किंवा जे पालक बसलेले आहेत त्या पालकांना आयडिया यावी म्हणून मी थोडेसे काही आपल्याला जे नेहमीचे आपण योग करतो किंवा आपल्याला माहितीतले आहेत, तर त्याच्यामध्ये साधारण ज्ञान योग म्हणून आहे. तर ज्ञान योग म्हणजे काय? तर आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे काय? तर स्वतःमध्ये आपण डोकवायचं, आपण अगोदर सगळ्यांनी स्वतःचा अभ्यास करायचा, आपण काय आहोत, दुसऱ्या आपल्याला काय होतं की आपण दुसरी काय करतात, दुसरे काय करतात, म्हणजे दुसऱ्यांमध्ये इंटरेस्ट असतो. तर हे न करता आपण स्वतः काय आहोत, स्वतःची काय कॅपॅसिटी आहे, तर त्याचा पूर्णपणे डिटेल अभ्यास करणं म्हणजे तो ज्ञान योग. त्याच्यानंतरचा योग आहे हटयोग. हटयोग म्हणजे आपण जे आता विविध आसनं करणार आहोत तर त्याला ते हटयोग म्हणतात. त्यानंतर कर्मयोग आहे. योगाचा अजून एक अभ्यास आहे कर्मयोग, म्हणजे आपण जे काम करतो, म्हणजे आता तुम्ही तिसरीला आहात तर तुमचं काय महत्वाचं काम आहे, शिकणं. तर हे जे शिकणं आहे, अभ्यास करणं आहे, तर ते मनापासून अभ्यास करणं हा सुद्धा एक योगाचाच प्रकार आहे. असं नाही की उड्या मारणं, जे आता शिकवलेले योगासनं आता शिकवणार आहेत ते तर आहे, ते करायचंच आहे. पण आपल्याला सगळ्यात महत्वाचं आता जे तुमचे म्हणजे जी बाल्यावस्था आहे, तर ते तुमचं कोणतं कर्म आहे, तर अभ्यास करण्याचं कर्म आहे. तर अभ्यास करणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतरचा अजून एक आहे भक्तियोग. भक्तियोग म्हणजे भजन कीर्तन म्हणणं हा सुद्धा एक योगाचा प्रकार आहे. त्यानंतर राजयोग, जे काही लोक किंवा काही पालक आपले ध्यान धारणा करत असतील, मेडिटेशन आपण त्याला म्हणतो, तर तो सुद्धा एक काय आहे, योगाचाच प्रकार आहे. तर अशा प्रकारे योगाभ्यासामध्ये हे काही ठराविक मी तुम्हाला सांगितलेले आहेत, पण असे भरपूर असे योगाचे अभ्यास ह्या योगाभ्यासामध्ये आहे. मग मला सांगा, आज 21 जून आहे. 21 जूनला सगळीकडे आता आपल्याला सगळ्यांना ते ह्याच्यावरती व्हॉट्सअपला सगळीकडे मस्त मेसेज यायला सुरुवात झालेली आहे, इंटरनॅशनल योगा डे किंवा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून. मग मला सांगा, आजच्याच दिवशी हा आंतरराष्ट्रीय योगा दिन का साजरा करतो? तर आज तुम्हाला माहितीये का, 21 जून हा दिवस हा पूर्णपणे सर्वात मोठा दिवस म्हणून इथे गणला जातो. आज तर तुम्ही संध्याकाळी जर बघितलं ना, तर सूर्यास्त हा अगदी उशिरा होणार आहे आणि सूर्योदय हा लवकर झालेला आहे. मग 21 जून हा वर्षातला सगळ्यात मोठा दिवस आहे आणि दिन आपण या निमित्ताने योगाभ्यास करणार. आणि हा योग जर केला तर आपल्याला नियमितपणे योग केला, हा योगाभ्यास करून, तर आपल्याला दीर्घ आयुष्य मिळणार आहे. म्हणजे सर्वात हा मोठा दिवस, त्याप्रमाणे दीर्घ आयुष्य सुद्धा आपल्याला या दिवसाप्रमाणेच मिळण्यासाठी म्हणून हा 21 जून हा योग काय केलेला आहे, आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा करण्याचा साजरा करण्यात येतो.
मग मला सांगा, पहिल्यांदा योग दिवस कधी साजरा केला? तर सगळ्यात पहिल्यांदा योग दिवस हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याची मान्यता ही 21 जून 2015 ला दिलेली आहे. मग कोणी केली ही सुरुवात? तर आपले जे भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ही सुरुवात केलेली आहे. मग त्यांनी काय केलं माहितीये का सुरुवातीला? की 27 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र महासभेच्या भाषणामध्ये त्यांनी ही कल्पना मांडली आणि 11 डिसेंबर 2014 ला संयुक्त राष्ट्राच्या 177 सदस्यांद्वारे 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्याची संमती मंजुरी मिळाली. आणि अशा त्या दिवसापासून 21 जून 2015 पासून ते हा आंतरराष्ट्रीय योग दिन आपल्या संपूर्ण भारतामध्ये विविध कार्यक्रमाने काय केला जातो, साजरा केला जातो. अजून ह्या एका दिवसाचं, 21 जून ह्या आंतरराष्ट्रीय दिवसाचं एक मला सांगायचं आहे की एकाच वेळी एकत्र 35,985 लोकांनी योग करण्याचा रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंदवला गेलेला आहे. आणि त्यासोबतच सर्वाधिक 84 देशातील लोकांनी एकत्र येऊन योग करण्याचाही रेकॉर्ड या दिवसाचा नोंदला गेलेला आहे. आणि अशा प्रकारे भारतामध्ये एकाच दिवसामध्ये योगाशी संबंधित 2 वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले गेलेले आहेत. तर बाळांनो, अशा प्रकारे योगा आपल्याला सगळ्यांना नक्कीच करायला आवडेल. तर शिकायचंय की नाही सगळ्यांना योगा? मग आपण, मी म्हणते की तुम्हाला मगापासून की योगा करायचा, योगा अभ्यास करायचा. मग तुम्ही काय करणार? आज मस्तपैकी तयार झाला, छानपैकी योगा करणार आणि नंतर मग थोड्या वेळाने काय करणार, घरातल्या घरात उड्या मारणार किंवा उद्यापासून मग परत ए रे माझ्या मागल्या, मग 8 वाजता 9 वाजता उठणार. तर असं करायचं नाहीये. तर आज तुम्ही पूर्णपणे आपल्या मनाशी निश्चय करायचा की आजच्या दिवशी बाईंनी जर एवढं योगाचं महत्व सांगितलेलं आहे, आपल्याला शास्त्र शुद्ध पद्धतीने योगा शिकवलेला आहे आणि आपल्याला पूर्ण आपल्या जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे, काहीतरी आपल्याला करून दाखवायचं आहे, तर त्यासाठी आपली शारीरिक मानसिक अवस्था ही अगदी ठणठणीत असायला पाहिजे. आणि त्यामुळे हा योगासन, योगाभ्यास हा आजपासून करायचाच आहे आणि हा सगळ्यांनी असा म्हणजे मनाचा निश्चय करायचा आहे. तर बाळांनो, आज आपल्याला हा जो योगाभ्यास शिकण्यासाठी किंवा योगाभ्यास शिकवण्यासाठी तुम्हाला इथे एक ताई आलेले आहे. तर त्या ताईंचं नाव आहे चौ रेघा रेखा वाघमारे. त्या अगोदर मी आता सॉरी, मी माझा परिचय करून द्यायचा विसरले. सौ जयश्री संजय माने आणि माझ्या शाळेचं नाव आहे श्री रामकृष्ण शिक्षण मंडळाचं बालनिकेतन प्राथमिक विद्यालय कांदिवली पश्चिम. ठीक आहे. आणि जशी मी योगाची माहिती दिलेली आहे, योगाचा इतिहास थोडक्यात सांगितलेला आहे आणि योगाभ्यास का करायचा आहे ते सांगितलेलं आहे, आता तुम्हाला प्रत्यक्ष हा योगा करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याकडे योग शिक्षिका सौ रेखा वाघमारे ह्या आलेल्या आहेत आणि त्यांची थोडक्यामध्ये मी माहिती तुम्हाला सांगते की ह्या योग शिक्षिका रेखाताई ह्या कोण आहेत. तर त्या आहेत प्रोफेशनली इंजिनियर, त्यांनी BCA कम्प्लीट केलं आहे. त्यानंतर डिप्लोमा इन योगा टीचर ट्रेनिंग कोर्स, डिप्लोमा इन योग थेरपी कम्प्लीट केलेला आहे. तसंच आपल्या भारत सरकारचा जो आयुष मंत्रालयाचा 2 आणि 3 YCB लेवलचे जे क्वालिफाईड कोर्स पूर्ण केलेले आहेत त्यांनी. आणि तसंच योगशास्त्रामध्ये त्यांनी MA ची सुद्धा पदवी संपादन केलेली आहे. मग ते आता एवढं सगळं योगामध्ये त्यांनी एवढं एज्युकेशन छान घेतलेलं आहे, मग त्या सध्या आता काय करताय? तर त्यांचा श्रावणी योगा स्टुडिओ म्हणून आहे त्यांचा स्वतःचा आणि घंटाळी मित्र मंडळ येथे त्या योग शिक्षिका म्हणून आता सध्या कार्यरत आहेत. त्यानंतर योग थेरपिस्ट म्हणून त्यांचं सध्या काम चालू आहे. तसंच वैयक्तिक किडनी ट्रान्सप्लांट, PCOD, मणक्यांचे आणि गुडघ्यांचे आजार यासाठी योगोपचार ते पर्सनली सगळ्यांना देतात. त्यानंतर आता जे डिप्रेशन आपण ऐकतो, तर डिप्रेशन, मानसिक आजार यावरती त्यांच्याकडे अनेक असे उपचार आहेत. तर अशा ह्या रेखा वाघमारे योग शिक्षिका आपल्याला लाभलेल्या आहेत आणि त्या आता आपल्याला
छानपैकी योगाभ्यास शिकवणार आहेत, तर त्या अगोदर मी तुम्हाला एक प्रार्थना म्हणून दाखवते. सगळ्यांनी शांतपणे छान अगोदर प्रार्थना म्हणण्यासाठी, कारण कोणतंही जर आपलं काम करायचं असेल तर आपलं मन स्थिर ठेवायचं असतं, आणि मन स्थिर ठेवण्यासाठी आपण आपल्या देवाची प्रार्थना करतो. आणि म्हणून आता महत्वाचा हा योगाभ्यास आपण चालू करणार आहोत, तर त्यासाठी मी एक प्रार्थना म्हणते. तर ती प्रार्थना शांतपणे ऐकायचे, काहीही बोलायचं नाही. सगळ्यांनी डोळे मिटा आणि हात जोड. संकच्छद्वं संवत्वं सं नासि जानता देवाभागं यथा पूर्वे सज्जानाना उपासते सज्जानाना उपासते. अनु ह्या प्रार्थनेचा, ही प्रार्थना संस्कृत मधली आहे आणि याचा अर्थ आहे, आम्ही ध्येयाच्या दिशेने एकत्र जाऊ, आम्ही एक विचाराने राहू, एकच विचार बोलू, आमचे मन एक असो. पूर्वी देवांनी एकत्र येऊन जसं यश मिळवलंय, तसं आम्ही सुद्धा एकत्रित मिळवू, अशी ह्या प्रार्थनेचा असा हा अर्थ आहे. तर सगळेजण छान पैकी ऐकलेली आहे, सगळ्यांनी डोळे मिटा आणि याच्या पुढे आपल्याला योगासनाचा योगाभ्यास शिकवणार आहे आपल्याला लाभलेल्या योग शिक्षिका सौ रेखा वाघमारे. आता ही पुढ सगळी पुढील त्यांच्याकडे सुपूर्त. सौ रेखा वाघमारे, धन्यवाद. सगळ्यांना 7व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभो हीच सदिच्छा. माने मॅडम आणि सर्वांचे, सर्व टीचर्स इकडे उपस्थित आहेत, त्या सर्वांचे धन्यवाद की त्यांनी मला आज चान्स दिला. मी आता सुरुवात करते. आता आपण सुरुवातीला माने मॅडमने खूप छान माहिती दिली की योग हा फक्त शारीरिक लेवलवर नाहीये, तर तो मानसिक स्तरावर पण काम करतो. तर हे कसं ते आपल्याला पुढे आता कळतच जाईल. आता आपण सुरुवातीला सूक्ष्म व्यायाम करतोय, यामध्ये थोडे प्रकार येतात की सूक्ष्म येतो, स्थूल येतात, नंतर आपण आसनांची तयारी करतो. कारण आपण आता झोपेतून उठलेलो आहोत आणि डायरेक्टली आपण आसनांचा अभ्यास आपण नाही केला ते बरं आहे. कारण काय आहे की आपले जे आपलं अन्न पचन होतं, ठीक आहे, पुन्हा अपचनामधून जो आपला वायू प्रत्येक सांध्यामध्ये अडकलेला असतो, तर त्यासाठी आपले जेवढे पण सांधे आहेत, जॉईंट्स आहेत, तर त्यांना त्यांची मुवमेंट होणं खूप महत्वाचं आहे. तर ही आपल्याला आसनांची तयारी करायची. तर लक्षात राहण्यासाठी तुम्ही स्वतःहून पण जेव्हा योगाभ्यास कराल, तर मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल. तर आपण सुरुवात करतोय की मानेच्या पहिल्या जॉईंट्स पासून, ठीक आहे. आपण वरून आपल्या पायाच्या अँकल पर्यंत आपण सगळे आपण मुवमेंट करणार आहोत, ठीक आहे. माझ्या बरोबर श्रावणी ताई आहे, त्या डेमो दाखवते. आणि ताई जसं करणार तसं आपण करूया, ठीक आहे. आधी सुरुवातीला आपण मानेच्या जॉईंट्स कडे लक्ष देऊया, ठीक आहे. आणि सुरुवातीला आपल्याला वज्रासनात बसायचंय, त्यासाठी दोन्ही पाय आपण असे पसरून बसूया, ठीक आहे. आपण जिकडे बसलात ना, आणि ह्यासाठी ना आपल्याला योगा मॅट असेल तर ठीक आहे, नसेल तरी चालेल. आपल्या घरामध्ये चटई आहे आणि फक्त चादर ना तुम्ही बाजूला ठेवा, कारण आपण जेव्हा गुडघ्यावर बसू, गुडघ्यावर उभं राहू, तर थोडं ते टोचणार नाही, चादर फक्त बाजूला असू दे, ठीक आहे. आता आपण जिकडे आहोत तिकडे असे पाय थोडं पायामध्ये अंतर ठेवायचंय. ही बैठक स्थितीमधली विश्रांती, हात थोडेसे पाठीमागे येणार आणि हलकीशी आपली मान वर असणार, ही विश्रांती झाली आपली बैठक स्थितीतली, ठीक आहे. आता आपण सुरुवातीलाच एक आसन करतोय वज्रासन, यामध्ये आपण ओंकाराने सुरुवात करूया. दोन्ही पाय आपण एकमेकांना टच करतोय, उजवा पाय फोल्ड करतोय आपण, डावा पाय, हा आता समोर बसेल, पाठ सरळ ठेवूया आणि आधी आपण ओंकाराने सुरुवात करूया. तर त्यासाठी आधी दीर्घ श्वास घ्या, पूर्णपणे प्रश्वास, आणि आता
पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आणि प्रश्वास करत आपण ओम बोलणार आहोत सगळेजण. कोणी अनम्यूट करू नका. आता दीर्घ श्वास आणि सोडत प्रश्वास ओंकार करूया. ओ पुन्हा एकदा. आणि ह्यामध्ये आपण डोळे मिटले तर ह्याचा अनुभव खूप छान येईल. पुन्हा एकदा श्वास घेऊया. प्रश्वास करत ओंकार ओ. शेवटच पुन्हा एकदा श्वास घ्या आणि प्रश्वास करत ओंकार ओ. डोळे बंदच असू दे. ओंकारचे जे व्हायब्रेशन आहेत, स्पंदन आहेत, त्याला फील करूया. आता हळूच आपण डोळे उघडते. तुम्हाला जर कम्फर्टेबल असेल तर ह्याच आसनामध्ये बसू शकतो किंवा आपण साधी मांडी पण घालू शकतो. ठीक आहे, आपण आता बसूनच मानेचे आपण सूक्ष्म व्यायाम करूयात. ठीक आहे, आता मानेचे व्यायाम खूप महत्वाचे आहेत. तर तुम्ही मुलं लहान आहात तर खूप खेळ खेळ म्हणून तुम्ही कसं एकदम फटाफट कराल, पण तसं करायचं नाहीये. कारण काय, इथून आपले क्रेनियल नव जातात, ते डायरेक्टली आपल्या मेंदू पर्यंत जातात. ठीक आहे, तर खूप जपून आपल्याला हे करायचे आहे. ठीक आहे, तर आधी काय करायचंय, मान आपली सरळच आहे आणि आता आपण मान अशी खाली झुकवणार एकदम हळू की आपली हनुवटी आपल्या चीनला म्हणजे आपल्या कॉलर बोनला, आपली जर हे हनुवटी आहे ती आपल्या इथे कॉलर बोन इकडे आपल्याला टच करायचा प्रयत्न करायचाय. हळूच खाली या. पुन्हा एकदा समोर बघूया आणि आता वरचा छत बघायचा प्रयत्न करूया. खूप पाठीमागे जोरात जायचं नाहीये. हा एक राऊंड झाला. पुन्हा एकदा सरळ आलं लक्षात. आता आपण दोनदा असं करूया. ठीक आहे, हळूच खाली येऊया. पुन्हा सरळ बघूया पुढे. पुन्हा आता वरचं छत बघायचा प्रयत्न. हळूच समोर बघा. शेवटचा राऊंड करतोय. खाली बघा समोर आणि आता वर बघतोय. आता पुन्हा समोर बघा. हरिओम. ठीक आहे, ही आपली झाली पहिली प्रॅक्टिस. आता आपण दुसरं बघतोय की आता आपण आपली मान सरळ आहे, ही आपली पूर्वस्थिती झाली. आता आपण हळूच हळूच उजवी भिंत बघायचा प्रयत्न करायचा. जास्त त्याला टर्न नाही करायचंय. ठीक आहे, हळूच बघायचंय. उजवी भिंत बघायचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा समोरची भिंत आणि हळूच आता डावी भिंत. पुन्हा एकदा समोरची भिंत बघायचंय. पूर्वस्थिती हा झाला एक राऊंड. असे आपण दोन करणार आहोत. पुन्हा एकदा उजवी भिंत, हळूच समोरची भिंत बघा. आता डावी भिंत. पुन्हा एकदा पूर्वस्थिती द्या. शेवटचा राऊंड करतोय. उजवी भिंत, हळूच समोरची भिंत बघायची प्रयत्न करा आणि आता हळूच डावी भिंत आणि पुन्हा एकदा समोरची भिंत. हरिओम. ही आपली दुसरी प्रॅक्टिस झाली. आता ह्याला आपण श्वासाबरोबरही करू शकतो. ठीक आहे, म्हणजे श्वास घेत आपण उजवीकडे जाणार, पुन्हा श्वास सोडत आपण पूर्वस्थितीत येणार. ठीक आहे, आता आपण तिसरी प्रॅक्टिस करतोय. उजवा कान उजव्या आपल्या खांद्याला लावायचा प्रयत्न करायचाय. काय काय मुलं खूपच हे असं करतात, बिलकुल करायचं नाही. मी जसं सांगितलं इकडे खूप महत्वाच्या नव्ज आपल्या मणक्यामधून आपल्या मेंदूपर्यंत जात असतात, त्यांना इजा पोहोचली नाही पाहिजे. याच्यातून आपल्याला फायदा मिळवायचा आहे, नुकसान करून नाही घ्यायचं पाहिजे. ठीक आहे, तर उजवा कान उजव्या खांद्याला जेवढं जाईल तेवढंच. आता माझं एवढंच जाते. ठीक आहे, काही हरकत नाही. हळूच आपला उजवा कान उजव्या खांद्याला लावायचा प्रयत्न करायचा. जास्त वेळ थांबायचं नाही. पुन्हा एकदा पूर्वस्थितीत. डावा कान डाव्या खांद्यावर.
पुन्हा पूर्वस्थितीत. हा झाला आपला एक राऊंड. दुसरा राऊंड करतोय उजवा कान उजव्या खांद्यावर, पुन्हा पूर्वस्थितीत येतोय. आता डावीकडे पुन्हा एकदा पूर्वस्थितीत. तिसरा राऊंड करतोय उजवा कान उजव्या खांद्यावर, पूर्वस्थितीत येतोय. पुन्हा आता डावा खांदा डावा कान डावा खांद्यावर, थांबायचं नाही जास्त वेळ, पुन्हा पूर्वस्थितीत. ही झाली आपली तिसरी प्रॅक्टिस. ठीक आहे, आता शेवटची आपण करतोय सर्कल करतोय. ठीक आहे, गोल फिरणार आपण. यामध्ये पण आपण उजवीकडून सुरुवात करतोय. म्हणजे आधी आपण जी प्रॅक्टिस केली पाहिजे फ्रंट आणि बॅक, म्हणजे पुढे बघायचंय मागे बघायचंय. ठीक आहे, आणि अशी पण केली. आता हे सगळ्या दिशेने आपल्याला फिरवायचे. म्हणजे कसं, आधी सुरुवातीला ताई करून दाखवेल. ठीक आहे, आधी फ्रंटला यायचंय, पुढे यायचंय, मग उजवीकडे, मग पाठीमागे, मग डावीकडे, मग पुढे. हा झाला एक राऊंड. ठीक आहे, आता आपण सगळे मिळून करूया. ठीक आहे, पुढे यायचंय क्लॉक वाईज करायचंय, म्हणजे घड्याळाच्या दिशेने. पाठी जायचंय डावीकडे, पुन्हा एकदा पुढे. हा दुसरा राऊंड. तिसरा करतोय उजवीकडे पाठीमागे डाव्या साईडला, पुन्हा पुढे. आता पूर्वस्थितीत, म्हणजे पुढची भिंत बघायची. आता आपण डावीकडून चालू करतोय, त्याला अँटी क्लॉकवाईज म्हणतात. फ्रंट पुढे यायचंय डावीकडे पाठीमागे उजवीकडे पुन्हा पुढे. दुसरा राऊंड करतोय डावीकडे पाठीमागे उजवीकडे पुन्हा पुढे. तिसरा राऊंड करतोय पुढे डावीकडे पाठीमागे पुन्हा उजवीकडे पुन्हा पुढे आणि पूर्वस्थिती. हरिओम. आता आपण ही झाली मानेची प्रॅक्टिस. आता आपले जॉईंट्स खांद्याचे. ठीक आहे, यासाठी आपण काय करणार आहोत, खांदा जो आहे आपण बसल्या ठिकाणीच पुढून मागे. ठीक आहे, आपण काय करणार आहोत, पुढून मागे. आलं लक्षात, खूप सोपी आहे. पुढून मागे, लास्ट पुढून मागे. ठीक आहे, आता काय करतोय, मागून पुढे, मागून पुढे, मागून पुढे, शेवट मागून आणि पुढे. ठीक आहे, आपण इथपर्यंत पोहोचलो. आता आपण ह्याच्यासाठी कोपऱ्यांसाठी करूया. ठीक आहे, यासाठी काय करणार आपण, इथे पुढे हे करतोय. हे कसं, ह्याच्यासाठी पण आहे आणि ह्या जॉईंट साठी पण आहे. ठीक आहे, आता हे आपण असे कोपरे पण जॉईंट करूया, वर या आणि असं सर्कल करायचंय. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय होतं माहितीये का, बरेच जण हे असंच करतात, फक्त हे असं, इथपर्यंत नाही करायचंय. आपण पुढे गेलो, इथे कानाला टच करायचा प्रयत्न करा, पुन्हा पाठीमागे या, मोठा सर्कल द्या, मोठा सर्कल द्या. ठीक आहे, हा एक पहिला राऊंड, हा दुसरा राऊंड आणि हा तिसरा राऊंड. छान, इथेच पुन्हा थांबायचं, पूर्वस्थिती जिथून सुरुवात केली तिथेच. आता खालून या, खालून एक दोन आणि शेवटचा तीन खाली. खूप छान, सर्वांनी खूप मस्त केलेलं आहे. आता पुढची प्रॅक्टिस, हात ना आपण असे घ्या बरं, दोन्ही जी आपली ही ही बोटं आहेत ना दोन्ही हाताची, ती ते ठेवा, त्या खांद्यावर ठेवा. ठीक आहे, हा हे असं आहे. आणि आता समोर हात पसरा, हात समोर पसरा. हे अशी जी ही आहेत ना, पुढं हात असे पसरा, पुन्हा आपल्या खांद्यावर ठेवा. दोन तीन चार आणि पाच. ठीक आहे, आता उजवा हात जो आहे ना, हा डाव्याचे ते पकडा. ठीक आहे, हे कशासाठी माहितीये, आपले ह्या जॉईंट साठी. आता तुम्ही जेव्हा मोठे व्हाल, पुन्हा मोठी मोठी अडवान्स आसन करणार तुम्ही, ठीक आहे, म्हणजे बकासन हे ते, ह्यासाठी ना हे हात हाताची मजबूती खूप महत्वाची आहे. ठीक आहे, जॉईंट्सना मजबूती देणं, इकडे ब्लड सर्क्युलेशन होणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी काय आहे की हे हात ना हा सरळ असू दे, आपल्या कोपऱ्यामध्ये असा वाकला नाही पाहिजे. बरेच जण असं करतात, हात सरळ असू देत, हा इथपर्यंत सरळ. आपण ह्या फक्त जॉईंट साठी काम करतोय. ठीक आहे, मनगट म्हणतो ना आपण, मनगटला,
त्यासाठी काय करणार, जेवढं होईल तेवढा डाव्या हाताने ना हे असं इथे करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, कुठे ताण येतोय, कुठे ताण येतोय, खालच्या साईडला येतोय. आता पूर्ण जोपर्यंत ताण येते तोपर्यंत थोडस इथे पाठीमागे स्ट्रेच करा. आणि आता हळूच खालच्या दिशेने, कुठे येतोय स्ट्रेच, इथे येतोय. त्याची फक्त जाणीव करून घ्या. त्यासाठी काय करावं लागेल हे आपल्याला समजण्यासाठी आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यावं लागेल, इकडे तिकडे बघायचं नाही. आता डावा हात, डावा हात सरळ केला पुन्हा एकदा. ठीक आहे, उजव्या हाताने मी बोट फक्त पाठीमागे केली, मला ताण ना इथे येतोय, है ना, सगळ्यांनाच येतोय. आणि आता असा हात खाली करून, यस, ठीक आहे, वरच्या दिशेने येतोय. छान, पुन्हा एकदा उजव्या हाताने वरच्या साईडला पुन्हा खाली, इझी आहे. दुसरा हात, डावा हात वरच्या दिशेने पुन्हा खाली. छान, तिसरा राव वरच्या दिशेने पुन्हा खाली. गुड, डावा वरच्या दिशेने पुन्हा खाली. व्हेरी गुड, आपले मान झाली, खांदे झाले, हात झाले. ठीक आहे, आता काय राहील आपलं, कंबर. कमरेसाठी आपल्याला आता उभं राहावं लागेल, कमरेसाठी उभं राहावं लागेल. यासाठी काय करते, कमरेवर ना असा हात ठेवा, कमरेवर हात ठेवा आणि थोडस पायामध्ये अंतर ठेवा लागेल यासाठी, जवळपास एक फूट. ठीक आहे, आता ना हळूच आपली कमर पुढे घ्या, हे मुलांना खूप छान जमत, लहान मुलांना. उजव्या दिशेने, पाठीमागे आणि डाव्या साईडला. ठीक आहे, असाच आपल्याला सर्कल करायचंय. दुसरा राऊंड हळूच हळूच करायचंय आणि हा तिसरा. इथे थांबायचंय. आता आपण उजवीकडून डावीकडे गेलो, आता डावीकडून उजवीकडे. आता पुन्हा पुढे या, डाव्या साईडला पाठीमागे उजव्या साईडला. हा एक राऊंड झाला, दुसरा आणि आता तिसरा. ठीक आहे, आता आपण हा सर्कल केला, आता दुसरी प्रॅक्टिस करतोय आपण कमरेसाठी. आता त्यासाठी काय करणार आपण, दोन्ही हात शोल्डर लेवलला, ठीक आहे, खांद्याच्या लेवलला करतोय. दोन्ही हात असे खांद्याच्या लेवलला आणि आता हे असं पाठीमागे बघतोय आपण. आणि यामध्ये आता पुन्हा पूर्वस्थिती ते आधी एक राऊंड तुम्ही बघा. ठीक आहे, यामध्ये बऱ्याच वेळे काय होतं की मुलं हे असं करतात, हा पाय इथे करतात. ठीक आहे, ही पाय फक्त दाखवते, मुलं काय करतात फक्त पायाकडे माझ्या बघा. ठीक आहे, मुलं असं करतात, असं नाही करायचंय. पाय आपण कमरेसाठी करतोय ना, पायासाठी नाही करत, पाय आपले असेच राहू देत. हा, तर आपण हे मुलं काय करतात, हे असं करतात, पाय असं नाही करायचं, पाय इथेच ठेवायचा. दोन्ही हात आपल्या समांतर, ह्याला जमिनीला समांतर, आणि पाठची भिंत बघायची. पुन्हा हात इथे आपल्याला जमिनीला समांतर, पुन्हा उजवी भिंत बघायची पाठीमागची. ठीक आहे, चल आपण ताई बरोबर पाहूया. एकदा वाटलं तर पुन्हा एकदा बघा ताईकडे. पायामध्ये अंतर आहे, पायामध्ये अंतर आहे, दोन्ही हात असे खांद्याच्या लेवलला आहे. ठीक आहे, आता आपण उजवी भिंत बघायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, पाय सरळ आहे, उजवी भिंत बघायचा, पुन्हा एकदा सरळ व्हा आणि आता डावी भिंत बघा. छान, कळे इथपर्यंत, व्हेरी गुड. आता आपण दोन राऊंड करूया. चला स्टार्ट, उजवी भिंत बघा, पुन्हा सरळ व्हा, डावी भिंत बघा. छान, पुन्हा सरळ व्हा, उजवी भिंत बघा, पाठीमागची भिंत बघायची प्रयत्न करायचंय, पुन्हा डावी भिंत. छान, हरिओम. आता दुसरी प्रॅक्टिस करतोय आपण, आपण साईड टू साईड. आता पुन्हा अंतर एवढंच ठेवतोय आपण, ठीक आहे, तेवढंच राहू दे. आता उजवा हात आपला वर घेऊन डाव्या साईडला आपण वळायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, हा आता हे आसन पण होतं
आणि हे आपण क्रिया पण होते ठीक आहे, पण आपण ऍज आताच क्रिया म्हणून घेतोय. क्रियामध्ये आपण थोडं फास्ट करतो, आसन मध्ये थोडं थांबायचं असतं ठीक आहे. तर चला उजवा हात उचला आणि तो डावीकडे जाऊ दे, खालचा हात सरळ असू दे. छान, उजवा हात खाली, डावा हात वर, उजवीकडे वळा. छान, कमरेला जो इथे स्ट्रेच मिळतोय ना तो फील करायचा इकडे. हा, दुसरा राऊंड, डावा हात वर, खूप छान. आता लास्ट राऊंड, उजवा हात वर, डावीकडे वळा. इकडे जो स्ट्रेच मिळतोय ना तो फील करायचा आहे बाजूने. छान, जी मुलं स्थूल असतात ना ते इकडे कसं त्यांचं चरबी इथे थोडी साठलेली असते, त्यासाठी इवन मोठ्यांसाठी पण खूप छान प्रॅक्टिस आहे. तर ही चरबी घटवण्यासाठी खूप छान ही अशी क्रिया आणि हे आसन आहे ठीक आहे. पुन्हा डाव्या साईडने, व्हेरी गुड. आता उभ्या मध्ये, हा, विश्रांती कशी घेणार, डाव्या मध्ये तेवढंच अंतर असू दे आणि दोन्ही हात आता इथे असे पाठीमागे, म्हणजे एका हाताने दुसऱ्याचं मनगट पकडायचं आहे. ही अशी झाली विश्रांती, ही विश्रांती झाली ठीक आहे. आणि हलकस, हलकीशी मानवत, जास्त वर नाही करायची, हलकीशी वर, ही आपली विश्रांती ठीक आहे. आपण आता कमरेपर्यंत पोहोचलो, गुडघ्यांसाठी काय करतो, आपण गुडघ्यांसाठी आपण इथे गुडघ्यावर इथे हात ठेवणार. हा, पायामध्ये जास्त अंतर नाही, कोणी जॉईंट पण करायची गरज नाहीये, हलकस अंतर ठेवा. गुडघ्यावर असा हात ठेवा, इथे नाही, गुडघ्यावर हात ठेवा. आता गुडघे पूर्ण जॉईंट करा आणि आपल्या घड्याळाच्या दिशेने असे हे फिरवा, एक, दोन आणि तीन. छान, आता उलट्या दिशेने, एक, दोन आणि तीन. ठीक आहे, ही झाली पहिली प्रॅक्टिस. दुसऱ्यासाठी पायामध्ये थोडस अंतर ठेवा, थोडं अंतर. आता गुडघे फक्त जॉईंट करा आणि त्याला वेगळे वेगळे असे फिरवा, बाहेर घ्या, एक, दोन आणि तीन. शेवटची, हा, उलट्या दिशेने, एक, दोन आणि तीन. छान, गुडघ्यांचं आरोग्य हे खूप महत्वाचं आहे. जसं वय वाढतं तसं गुडघे दुखी ही वाढत जाते, कारण त्यामधलं जे वंगण असतं तर ते कमी होऊन हाडांची झीज व्हायला, हाड एकमेकांना त्यांचं घर्षण होऊन नंतर गुडघे दुखी वाढते. तुम्ही तुमच्या घरामध्ये जे मोठे आहेत बहुतेकांना हा त्रास असतो की गुडघे दुखतात, तर पहिल्यापासूनच तुम्ही गुडघ्यांचा असा व्यायाम करायची प्रॅक्टिस ठेवा, तुम्ही सराव करत राहा, तर त्यातलं जे वंगण आहे त्याचं ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित राहील, मग त्यामुळे तुम्हाला कधीच गुडघे दुखीचा त्रास होणार नाही ठीक आहे. आता पुढची प्रॅक्टिस आणि शेवटची प्रॅक्टिस सूक्ष्म व्यायामातली, आपले जे हे अँकल आहे, गोटा आहे ठीक आहे, त्यासाठी आपण काय करणार आहोत, तर आपण असं उभं राहायचंय आणि पाय जो ना असा 90 अंशामध्ये, मी साईडला होते, आणि जर तुम्हाला वाटते की गोल जातोय तर कुठेतरी पकडा तुम्ही साईडला, असा हा आपण पाय ठेवायचंय आणि फक्त आपले पावलं ना हलवायचे गोल गोल. आलं लक्षात काय करतोय आपण, आपण पाय जो आहे 90 डिग्रीमध्ये ठीक आहे, मी थोडं वर करते, आणि आपलं जे फक्त पाऊल आहे ना, पाऊल फक्त आपल्याला हे असं फिरवायचंय, एक, दोन आणि तीन. थोडा विरोधी दिशेने, एक, दोन आणि तीन ठीक आहे. उजवा पाय खाली, आता सेम डाव्या पायाने, एक, दोन आणि तीन. डाव्या, आता विरुद्ध दिशेने, एक, दोन आणि तीन. हरिओम. तर हे झाले आपले सूक्ष्म व्यायाम, जे आपल्या शरीरामध्ये जेवढेही जॉईंट्स आहेत त्यावर हे काम करतं, तिकडचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं. आता आपण आसनांना सुरुवात करूया. आसनांचा, जसं मी मगाशी सांगितलं की काय फरक आहे आसनं आणि ह्या सूक्ष्म व्यायाम मध्ये कसं आपल्याला ओळखणार,
आसनामध्ये आपल्याला थोडा वेळ थांबायचं असतं, कारण प्रत्येक आसनांचं बेनिफिट असतो, तर तो जर आपल्याला पाहिजे असेल तर त्या आसनामध्ये थांबणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपण उभे राहिलेलो आहोत, आपण स्टँडिंग मध्येच आसन आधी चालू करूया. पहिलं आसन घेतो आपण ताडासन. ताडासन म्हणजे हे झाडाचं नाव आहे, फायनल पोस्चर त्याचं ताडाच्या झाडासारखं दिसतं म्हणून त्याचं नाव आहे ताडासन. तर आपण त्यासाठी पायामध्ये एवढंच अंतर घेतोय, पायासाठी बरे अंतर बघण्यासाठी हे एवढं. ठीक आहे, आणि पूर्वस्थिती आपली अशी राहणार, दोन्ही हात आपले शरीराच्या बाजूला. आणि आता काय करतोय आपण, आसनामध्ये आपण सुरुवात करतोय, मी साईडला होते आणि आपण हात ना आता खांद्याच्या लेवलला इथपर्यंत घेऊन जायचं हळूच. ठीक आहे, आणि आता हात वर करत आपले जे टाचा आहेत, टाचा बरोबर, त्या वर करायच्यात, म्हणजे आपल्याला पोटावर उभं राहायचंय. ठीक आहे, पहिलं आम्ही ताई एक राऊंड करून दाखवेल. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला थांबायचं बरे, इथपर्यंत आपले पाय पण खाली आहेत आणि हात आपल्या शोल्डर लेवलला आहेत. आता काय करतोय, हळूच आपण हात पण वर आणि टाचा पण वर घेऊन जातोय, हात आणि टाचा वर. ठीक आहे, इथे आपण थांबणार. आता इकडे काय होतं, तोल जायचा खूप म्हणजे इथे चान्सेस असतात, कारण काय की आपण इकडे तिकडे बघितलं की आपला तोल जाणार, त्यासाठी काय करायचंय खाली, त्यासाठी काय करायचंय आपल्याला की समोर ना एका दिशेनं बघायचं, म्हणजे आपली जी समोरची भिंत आहे ना तिथे आपण नजर आपली स्थिर ठेवायची आहे. तिकडे एखादी गोष्ट असेल तर तिकडे बघत राहायचंय आपल्याला. ठीक आहे, तुम्ही माझ्याकडे नाही बघितलं तरी चालेल, फक्त एकदा समजून घ्या काय करायचं. त्यासाठी काय करायचं आपल्याला, आपण आधी दोन्ही हात खांद्याच्या लेवलला, इथे पाय आपले खालीच आहेत. ठीक आहे, फक्त वर जाताना काय करतोय आपण टाचावर करतोय आणि हात वर करतोय. ठीक आहे, आता इथे पडायचे असे खूप चान्सेस असतात, त्यासाठी समोर भिंतीवर समोरची जी भिंत आहे तिकडे आपण नजर आपण फिक्स करूया, मग पडायला म्हणून हळूच हात पुन्हा एकदा टाचा खाली आणि हात आपल्या खांद्याच्या लेवलला आणि खाली. ठीक आहे, तर आपण सगळेजण करूया. याचा बेनिफिट काय आहे की तुम्ही आता मुलं लहान उंची वाढणार आहे असं, तर अजून छान आपल्याला उंची वाढवायची असेल तर ती हे आसन खूप महत्वाचं आहे लहान मुलांसाठी. कारण काय होतं, ह्याचं काय कारण आहे, पण आपण इथे जे वर आपण येतो, ठीक आहे, ते इथे ना पूर्ण आपला मणका जो आहे तो छान ताळला जातो. अजून काय होतं, तसं हात वर केलं ना आपले लंग्स कॅपॅसिटी पण वाढते. ठीक आहे, आपले जे फुफ्फुस आहेत ना तर त्याचं पण आरोग्य छान वाढतं. खूप सारे असे त्याचे फायदे आहेत. ठीक आहे, आपण करूया सगळेजण पायामध्ये हलकस अंतर. मी सांगते तसं आपण दोन राऊंड करूया, जास्त अंतर घ्यायचं नाही आहे, जास्त अंतर घ्यायचं नाहीये, थोडस अंतर. ठीक आहे, म्हणजे आपले जे हे हिप आहेत ना त्याच्याच लेवलला घ्यायचं, जास्त नाही घ्यायचंय किंवा असे जॉईंट पण नाही करायचं, थोडस अंतर. ठीक आहे, इथपर्यंत ओके सगळे, थोडं अंतर घ्या, हात असे बाजूला हवे. आता दोन्ही हात खांद्याचे लेवल या. आता हळूच हात वर आणि टाचावर पडणार नाही यासाठी हळूच आपण आसन करतोय, जाताना आणि आसनामधून येताना खूप ग्रेसफुली यायचंय, हळूहळू यायचंय, छान वाटत. आता समोरच्या भिंतीकडे नजर आपली स्थिर असू दे, मी काउंट करते तोपर्यंत थांबूया, एक दोन आणि तीन. आता हळूच टाचा खाली, दोन्ही हात आपल्या खांद्याच्या लेवलला आणि आता खाली येऊ दे, हात खाली. हे आपलं झालं ताडासन, एक राऊंड झाला. ठीक आहे, अजून एक आपण एक राऊंड करतोय. आता दोन्ही हात पहिले खांद्याच्या लेवलला, आता हळूच हात वर आणि आपल्या टाचा पण वर, छान. इथे थांबूया आपण, एक दोन तीन. आता हळूच टाचा खाली, हात आपल्या खांद्याच्या लेवलला येऊ दे आणि हात खाली. आणि विश्रांती, विश्रांती कशी सांगितली, पायामध्ये थोडं अंतर वाढवा, दोन्ही हात म्हणजे एका हाताने दुसरा मनगट पकडा आणि हलकीशी मान वर, जास्त वर नाही, हलकीशी म्हणजे छान इथे रिलॅक्स वाटत.
ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना ओके, थम्स अप, काय डाऊट कोणाला, थम्स अप करा, गुड, छान, ठीक आहे. आता पुढचं आसन करतोय आपण वृक्षासन. हे कशासाठी आहे, आपल्या मेमरीसाठी, मेमरी म्हणजे स्मरण शक्ती वाढण्यासाठी. ठीक आहे, तर हे तुम्ही याची रोज प्रॅक्टिस करा, तुमची छान स्मरण शक्ती वाढेल, छान मार्क मिळतील आणि खूप मोठे तुम्ही व्हाल. ठीक आहे, यासाठी काय करणार, आता यामध्ये काय काळजी घ्यायची सांगते. पुन्हा एकदा असंच आहे, हे बॅलन्स वाला आहे. ठीक आहे, इथे आपलं संतुलन, शरीराचं संतुलन राखणं खूप महत्वाचं आहे. तर यासाठी पुन्हा एकदा तीच इन्स्ट्रक्शन आहे, समोरच्या भिंतीवर एका ठिकाणी तुम्ही नजर तुमची स्थिर राहू दे तर तुम्ही पडणार नाही. इथे पडायचे चान्सेस असतात कारण आपण एका पायावर उभे राहणार आहोत. तुम्ही लंगडी खेळता ना, बरोबर, पण लंगडीमध्ये आपण हात बॅलन्स करण्यासाठी बाजूला ठेवतो ना, पण इथे बॅलन्सला आपल्याला काही नाही आहे कारण आपला हात इथे असणार आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया, ताई आधी करून दाखवेल, दोन्ही पाय जॉईंट, आता यामध्ये जॉईन करू शकतो आपण. ठीक आहे, दोन्ही हात बाजूला, ही आपली झाली पूर्वस्थिती. आता उजवा पाय आपण फोल्ड करतोय आणि डाव्या मांडीवर ठेवतोय, इथपर्यंत यायचंय फक्त. ठीक आहे, इथे आपल्याला समोर बघायचंय, इथे पडायचं नाही, इथे आपण आधी बॅलन्स करूया, न पडण्यासाठी समोर बघा, इथपर्यंत ओके. आता दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा करा आणि हळू श्वास घेत हात वर करा, छान ताण द्या, पाठीला ताण द्या, छान, गुड. इथे थांबा, इथे पडणार नाही आता, एक दोन आणि तीन. आता हळूच हात आपले पुन्हा एकदा छातीजवळ येऊ देत आणि आता हात आणि पाय खाली, छान आले लक्षात. आता आपण डाव्या पायाने करूया, चला डावा पाय उजव्या पायावर, इथे आधी स्थिर व्हा, इथे स्थिर व्हा, जे काय पडायचं इथे पडून घ्या. झाला बॅलन्स इथे, कारण बॅलन्स होण्यासाठी समोरच्या भिंतीकडे बघा. ठीक आहे, हा, आता इथे दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा आणि आता हळूच हात वर श्वास घेत हळूच हात वर चांगला ताण द्या. पाठीला जो आहे ना, पाठीचे मणके चांगले हे, हा, एलॉंगेट होते, हा, एक दोन आणि तीन. आता हळूच दोन्ही हात छातीजवळ, आता हात आणि पाय खाली. हे झालं पूर्ण वृक्षासन. आसन जे आहे उजव्या पायाने आणि डाव्या पायाने करावं. ठीक आहे, चला आता पुन्हा एकदा करूया दोन राऊंड. उजवा पाय आधी डाव्या मांडीवर, इथे आधी स्थिर भाव, छान. आता दोन्ही हात नमस्कार मुद्रा, आता दोन्ही हात वर जाऊ दे, पडू दे म्हणून समोर नजर आपली स्थिर राहू दे. एक दोन आणि तीन, हळूच दोन्ही हात पुन्हा एकदा छातीजवळ, हात आणि पाय खाली, छान. आता डाव्या पायाने डावा पाय उजव्या मांडीवर, दोन्ही हात आपल्या छातीजवळ, आता दोन्ही हात वर जाऊ दे श्वासाबरोबर. एक दोन आणि तीन, आता हळूच हात आपल्या छातीजवळ येऊ दे, आता हात आणि पाय खाली, गुड. आता शेवटचा राऊंड करतोय, पुन्हा एकदा उजवा पाय डाव्या मांडीवर, दोन्ही हात आता छातीजवळ, हळू इथे स्थिर व्हा. बरेच जण इथे पडतायत, आधी स्थिर व्हा, काही काही खूप छान करतायत. हात वर घेऊन नाही जायचं बाळांनो, मी सांगितलं नाही ना, अजून सांगेल तसं करा. हा, आता दोन्ही हात वर, एक दोन आणि तीन, दोन्ही हात हळूच आपल्या छातीजवळ येऊ दे, हात आणि पाय खाली, छान. आता दुसऱ्या पायाने, हा, इथे स्थिर व्हा, इथे स्थिर व्हा, ओके, छान. आता दोन्ही हात आपले छातीजवळ येऊ दे, आता हळूच हात वर घेऊन जा, खूप छान करते सगळे. एक दोन आणि तीन, आता हळूच हात आपले पुन्हा एकदा छातीजवळ येऊ दे, आता हात खाली पाय खाली,
आणि विश्रांती. विश्रांती कसं, पायामध्ये अंतर, दोन्ही हात पाठीमागे पकडायचे आणि डोळे मिठायचे. कारण आपण योगची प्रॅक्टिस करतो, योगाचा सराव करतो, आपली ही एक्सरसाइज नाहीये. एक्सरसाइज आणि योगामध्ये खूप फरक आहे, ठीक आहे. एक्सरसाइज जी आहे म्हणजे व्यायाम जो आहे तो शारीरिक फक्त लेवलवर काम करतो, पण योग जे आहे ते शरीर आणि मनावर पण काम करतो, ठीक आहे. आता आपण स्टँडिंग मध्ये उभे राहून आता आपण शेवटचं आसन घेतोय, त्रिकोणासन. आता त्रिकोणासन का ह्याचं नाव आहे, कारण त्याचं जे फायनल पोस्चर आहे, त्रिकोण म्हणजे काय माहिती ना तुम्हाला, तुम्ही आता शिकाल ह्याच्यामध्ये तुमच्या गणितामध्ये, हा ट्रायंगल ना इंग्लिश मध्ये म्हणतात, तर त्याचं जे फायनल पोस्चर आहे ते त्रिकोणासारखं दिसत, ठीक आहे. करायची सुरुवात, सगळे रेडी, छान. आता त्यासाठी काय करायचं, पायामध्ये हलकस अंतर वाढवायचं आहे. तर अंतर वाढवण्यासाठी जास्त वाढवायचं नाही, याच्यामध्ये काय मुलं बरेच वेळ ना वाढवते, जास्त वाढव, हा एवढं वाढवायचं नाही, कारण खाली येताना त्रास होईल तुम्हाला, थोडस कमी करायचं, हा ठीक आहे. इथपर्यंत ओके. आता यासाठी काय करायचंय, आता फक्त ताईकडे बघा, ताई कशी करते तुम्ही करू नका, हा तुम्ही फक्त विश्रांतीमध्ये तुम्ही बघा. यासाठी काय करायचंय, दोन्ही हात आपले खांद्याच्या लेवल, हा आता हळूच आपल्याला कमरेतून वाकायचंय, म्हणजे कसं हे बघा, मी बाजूने दाखवते, दोन्ही हात मी असे इथे केले, आता हळूच समोरची भिंत बघत असं वाकायचंय. आता इथे काय वागताना अगदी चूक काय होते माहितीये का, आपण ना असं वागतो, असं म्हणजे पाठीचा भाग देत वागतो. इथे काय होणार की आपण नेहमी जर प्रॅक्टिस केली तर आपला हा पाठ ना दुखायला लागेल, तर नेहमी वागताना पाठ सरळ ठेवून आपल्याला वागायचं, म्हणजे कसं पाठ सरळ ठेवत इथे 90 अंशामध्ये यायचं इथपर्यंत, ठीक आहे. पुन्हा आसन संपल्यानंतर पण असंच यायचंय, आलं लक्षात, जातानाही असं आणि येताना पण असंच यायचं आणि मग हात खाली करायचं, ठीक आहे. आता पहिला एक राऊंड बघूया. आता दोन्ही पायामध्ये एवढं अंतर आहे आणि हात आपल्या खांद्याच्या लेवलला आहे, हा जमिनीला समांतर. पण आता 90 अंशापर्यंत खाली बघतोय, हळूच खाली, त्यासाठी समोर बघत आलं तरी चालेल. आता उजवा हात डाव्या पायाला आपल्याला टच करायचंय, ठीक आहे. आणि वरचा जो आपला डावा हात आहे, ठीक आहे, तिकडे बघायचंय. हे आसन आहे, आसनामध्ये थांबलो तर आपल्याला त्याचा फायदा मिळतो, ठीक आहे. आता ही झाली एक साईड. आता इथे मध्ये चूक काय होती, इथे चूक काय होते, हे गुडघा वाकव, हा हे असे गुडघे वाकवायचे आपल्याला नाहीये, ठीक आहे. गुडघा वाकवायचा नाही आपल्याला, सरळ ठेवायचे, सरळ ठेवा, हे आपल्याला सरळ पाहिजे, दोन्ही गुडघे वाकवायचे नाहीये. आणि वरच्या हाताला बघायचंय, पुन्हा एकदा दुसऱ्या साईडने इथे थांबायचंय, हा. आणि आता आपला डावा हात उजव्या पायाला, आणि आता ना आपल्याला उजवा हात बघायचा आहे, ठीक आहे. आता आपण आसन सोडतोय, आसन सोडताना मी जसं सांगितलं तसं पाठ आपली 90 अंशापर्यंतच आहे आणि आता हळूच सरळ होणार आणि आता हात खाली घेणार, ठीक आहे. आता हे ऍज अ आपल्याला फटाफट करायचं असेल क्रिया म्हणून तर आपण हे असंही करतो, तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे, हे असं पण करतो. आलं लक्षात, हे आपल्याला फॅट लॉस कर, म्हणजे आपल्याला आपल्याला चरबी घटवायची आहे, वजन कमी करायचं, आपण करू शकतो, क्रिया झाली ती. पण हे आपण आसन करतो, आसनामध्ये आपण थांबलो तरच आपल्याला त्याचा फायदा मिळतो, ठीक आहे. आता फायदा काय आहे ह्याच्यामध्ये, आपण कमरेमध्ये वाकतोय, त्याचा आरोग्य चांगलं राहणार. पाठीमागे पाठ जी आहे तर त्याची आपल्या ह्या पाठीसाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो, पाठीचं आरोग्य आपल्याला चांगलं राहतं, ठीक आहे. फक्त मोठ्यांनी काय करायचं, ज्यांना हाय बीपी आहे त्यांनी असं पुढे वाकायचं नाही, हा आपल्या मुलांसाठी आहे तर त्याच्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, फक्त मोठ्यांनी काळजी घ्यायची. चला आता आपण सर्व मिळून करूया, दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही हात आपल्या खांद्याच्या लेवलला, आता हळूच कमरेमध्ये वाकायचं जसं सांगितलं तसं हळूहळू करायचं ग्रेसफुली. आता उजवा हात डाव्या पायाला आणि वरचा जो हात आहे तिकडे बघायचंय,
माझ्याकडे बघू नका, हाताकडे बघा, आपापल्या थांबायचंय, इकडे गुडघे वापरायचं नाही. एक, दोन आणि तीन. आता विरुद्ध दिशेने, हा आता डावा हात उजव्या पायाला, वरचा जो हात आहे तिकडे बघायचंय. एक, दोन आणि तीन. आता आसन सोडताना जसं गेलो तसंच आता पाठ सरळ करत आणि हात खाली. ठीक आहे, कळलं इथपर्यंत? छान. आता अजून एक शेवटचा राऊंड करतोय आपण. दोन्ही हात पुन्हा एकदा खांद्याच्या लेवलला. आता आपण कमरेमध्ये मागतोय, पाठ सरळ ठेवत उजवा हात डाव्या पायाला आणि डावा जो हात आहे वर तिकडे बघतोय आपण. एक, दोन आणि तीन. आता विरुद्ध दिशेने वरच्या हाताकडे बघतोय. एक, दोन आणि तीन. आसन सोडतोय, हळूच पाठ सरळ करत आपल्याला यायचे हात खाली आणि विश्रांती. डोळे मिटून त्याची अनुभूती घ्यायची आहे. याला आपण देहधारणा पण म्हणतो. देहधारणा म्हणजे बॉडी कॉन्शियसनेस, की आपल्या शरीराच्या लेवलवर काय काय आपल्याला फरक जाणवले ते डोळे मिटून स्वतः बघायचंय. आणि प्राणधारणा पण. प्राणधारणा म्हणजे आपल्या श्वासाच्या गतीवर काय परिणाम झालाय तेही बघायचं. काही आसनामध्ये आपली श्वासाची गती वाढते आपण जेव्हा आसन करतो, आसन सोडताना पुन्हा आपण त्याला स्थिर करायचं. ठीक आहे, चला आता आपण पुढची प्रॅक्टिस घेतोय. आपण आता बसून करणार आहोत. तर बसताना विश्रांती आपण जी सुरुवातीला घेतलेली, पायामध्ये अंतर, दोन्ही हात पाठीमागे, खाली बसा, पायामध्ये अंतर दिसते, पायामध्ये अंतर व्यवस्थित एक फुटाचं ठेवायचं आपल्याला. हात असा पाठीमागे, विश्रांती घ्या सर्वांनी. आता आपण बटरफ्लाय करतोय. बटरफ्लाय म्हणजे काय सगळ्यांना माहितीये. चला फुलपाखरू कसं उडत ते, छान उडत ना असं, आपण तसं करूया. दोन्ही पाय आपण फोल्ड करतोय. सगळ्यांनाच येतं, सगळ्यांचा फेवरेट. पाठ सरळ राहणार इथे, घ्या सगळ्यांनी पोझिशन, पाठ सरळ ठेवा आणि दोन्ही हातांनी दोन्ही पाय पकडा, पावलं पकडा. ठीक आहे, आई कशी करते इथपर्यंत ठीक आहे? हा आता हळूच आपल्या दोन्ही पाय उचला, हा आणि खाली घ्या, हळूहळू करा ती. हा पाच राऊंड आपण हळू करूया. वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली, शेवटचा वर आणि खाली. आता थोडं फास्ट करूया. ठीक आहे, फास्ट करा थोडस, छान जमेल तेवढं करा. सगळे करताय? एक, दोन, तीन, चार आणि पाच. थांबा इथे, पाय असेच राहू दे, पाठ सरळ ठेवा, पाठ सरळ ठेवा. हरिओ, छान. आता दोन्ही पाय पुन्हा एकदा स्ट्रेट करा आणि पुन्हा एकदा विश्रांती घ्या. पुढचं आसन करतंय जानुशिरासन. हे पश्चिमोत्तानासन करण्यासाठी त्याची पूर्वतयारीचं आसन आहे. ठीक आहे, जानू म्हणजे आपला गुडघा, शिर म्हणजे आपलं कपाळ. तर आपलं कपाळ आपल्या गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे. तर यासाठी आपण काय कराल, उजवा पाय फोल्ड करतोय, उजवा पाय फोल्ड करतोय आपण. डावा पाय आपला सरळ आहे. ठीक आहे, डावा पाय आपला सरळ आहे. आपली पाठ सरळ ठेवा, पाठ सरळ ठेवा. आता दोन्ही हात आपले डाव्या पायावर. ठीक आहे, आता हळूच आपल्याला पुढे पुढे यायचं, त्यासाठी श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत हळूहळू खाली या. वाटलं आधी बघा ताईकडे, ताईकडे बघा आधी. आपण एक राऊंड आपण बघून करूया. हा आधी बघा, इकडे थोडा वेळ थांबायचंय आणि आता हळूच सरळ पाठ करायची आणि आता डाव्या साईडला वळायचंय.
अपना डावा पाय जो फोल्ड आहे ना, हा इथे थांबायचंय. पुन्हा एकदा सरळ व्हा. आता पाय चेंज करायचे, पाय चेंज करा. पाठ सरळ, श्वास घ्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर असतील. आता हळूच श्वास घेत श्वास सोडत सोडत पुढे या. दोन्ही हात पकडले तरी चालेल, आणि नाही आता इथे जात नाहीये तरी हरकत नाहीये, आणि कोणाचा बिलकुलच वाकलं जात नाहीये तर दोन्ही हात आपण इथे ठेवू शकतो, इथे ठेवू शकतो, काही हरकत नाही. जबरदस्ती करायची नाही आपल्याला इथे, ठीक आहे. फक्त मान आपली खाली जाऊ दे, मान आपली अशी खाली जाऊ दे, ठीक आहे. इथपर्यंत थांबायचं आपल्याला. मी काउंट करेपर्यंत थांबा. एक, दोन आणि तीन. आता पाठीमागे वळायचा प्रयत्न करायचा आहे. पाठीमागच्या हा जमिनीवर आपल्याला डोकं टेकवायचं आहे. इथे थांबायचं आहे. एक, दोन आणि तीन. पुन्हा पाठ सरळ करत पूर्वस्थितीत यायचंय. दोन्ही पायामध्ये विश्रांती. कळ इथपर्यंत आपल्याला थम्सअप दिसतायत मला? थम्सअप छान. आता करायचं सर्वांनी मिळून करूया आपण. पुन्हा एकदा दाखवायचा डेमो, ठीक आहे. आपण सगळे मिळून करूया पुन्हा एकदा. चला आता दोन्ही पाय आपण जॉईंट केले. हा दोन्ही हात शरीराच्या बाजूला. आता उजवा पाय फोल्ड करतोय आपण. उजवा पाय फोल्ड करतोय. डावा पाय आपला सरळ आहे, ठीक आहे. आणि आपली नजर आता समोर असेल. फक्त तुम्ही ऐका, माझ्याकडे नाही बघितलं तरी चालेल. हा समोरच्या भिंतीकडे बघा. श्वास घ्या. आता श्वास सोडत सोडत हळूच खाली वाकायचा प्रयत्न करा. छान. जेवढा हात जातोय तेवढाच तुम्ही वाका. जबरदस्ती करू नका. आणि मान फक्त खाली ठेवा. तिथे थांबा. एक. आणि यामध्ये काय होतं माहितीये? चुका काय होतात? आता हे ना असा गुडघाला गुडघा वापरे का फोल्डवर. इथे गुडघाना फोल्ड केला जातो. कारण काय माहितीये? इकडचे जे मसल्स असतात ना, हॅमस्ट्रिंग मसल खूप टाईट असतात आपले, है ना. त्याच्यामुळे आपल्याला वाकायला होत नाही. तर त्यासाठी काय करायचं? हा गुडघा सरळच ठेवायचाय. आणि जेवढं वाकतेल तेवढंच वाकायचंय. थोडंसच वाक, हा एवढं वाकलं तरी हरकत नाही. फक्त गुडघान हा सरळ राहू दे, बरोबर. कारण का आपले हे जे आपले मसल्स आहेत ना, हॅमस्ट्रिंग मसल खूप टाईट झालेले असतात. हा तर त्यासाठी आपल्याला, ठीक आहे, एवढी काळजी घ्या. आपण सुरुवात करतोय. श्वास घ्या. श्वास सोडत सोडत हळूहळू पुढे या. एवढं वाकतेल एवढंच वाका, काही हरकत नाहीये. इथे थांबा. एक, दोन आणि तीन. आता उजवा पाय आपला फोल्ड आहे तर उजव्या दिशेने पाठीमागे वळा. आपला उजवा पाय फोल्ड आहे ना तर उजव्या दिशेने पाठीमागे वळा आणि आपलं डोकं जमिनीला टच करा. तिकडे पण प्रयत्न करा. जे मुलं स्थूल आहेत ते त्यांना कदाचित होणार नाही, ज्यांना जमते त्यांनी करा. पुन्हा एकदा पाठ सरळ घ्या, पुढे बघा. आणि आता उजवा पाय फोल्ड आहे, उजवा पाय सरळ करा. आता डावा पाय फोल्ड, आपला उजवा पाय आता पुढे आहे. श्वास घ्या. श्वास सोडत सोडत हळूहळू आपल्या दोन्ही हात पायांना पकडायचा प्रयत्न करायचा. मग अशी सांगितलं तसंच की वाकत नसेल तरी चालेल, पण फक्त गुडघा आपला सरळ राहू दे, ठीक आहे. हा खाली वाका, मान खाली घ्या. एक, दोन, तीन आणि आता पाठीमागे वळा. एक, दोन आणि तीन. पुन्हा एकदा सरळ व्हा आणि जो पाय फोल्ड केलेला आहे तो सरळ कर. आणि विश्रांती, रिलॅक्स. डोळे मिटा. थोडा वेळ विश्रांती घ्या. हरिओम. आता आपण दुसरं आसन करतोय, पश्चिमोत्तानासन. पश्चिम म्हणजे पाठीमागचा भाग. ताण म्हणजे त्याला आपण चांगलं स्ट्रेच देतोय. हा आणि आपल्या ग्रंथामध्ये जे हट टेक्स्ट आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला जर तुम्ही मुलं लहान आहात म्हणजे मोठे ऐकत असेल तर त्यांना जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर कुंडलिनी म्हणून हा जो कन्सेप्ट आहे
तर ते कुंडलिनी जागृत होण्यासाठी या आसनांचा खूप छान फायदा होतो असं आपल्या ग्रंथामध्ये लिहिलं. ठीक आहे, तर यासाठी आपण पश्चिमोत्तान आसन करतोय. आधी आपण बघूया कसं करतात. ठीक आहे, तर यासाठी दोन्ही पाय असे जॉईंट आहेत, हात आपल्या शरीराच्या बाजूला, आधी बघून घ्या. आणि आता यामध्ये काय करतो आपण, दोन्ही हात आपण दोन्ही मांडीवर ठेवतोय. आता दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू आपले हात पसरवत हा हळूहळू पुढे जायचा प्रयत्न करा. इकडे पण जात नाही. आता इथे काय होतं माहितीये, इथे गुडघा, आता बऱ्याच जणांचा ना गुडघा वाक हे असा फोल्ड होईल, आपल्याला गुडघा असा फोल्ड नाही करायचंय. ठीक आहे, आपल्याला गुडघा सरळच ठेवायचंय. आता हळूच पुढे वाकायचंय आणि इथे पण कसं माहितीये की पाठ ना ही सरळच ठेवायची. ठीक आहे, पाठ सरळ करत करतच आपल्याला पुढे जायचंय, त्यामुळे जेवढं होईल तेवढंच पुढे जायचंय. ठीक आहे, आधी बघून घ्या, करू नका हळूच. हा आता एवढंच जाते. ठीक आहे, एवढंच जा, पण जबरदस्तीने कसंही करून आसन करण्यात काहीच अर्थ नाही, कारण त्याचा फायदा होण्यापेक्षा आपल्याला नुकसानच होईल. ठीक आहे, तर आधी बघून घ्या, श्वास घ्या. आता श्वास सोडत सोडत हळूच पुढे जा. आता इथे मान आपले रिलॅक्स राहू दे, मान खाली घे. हा आता एवढंच जाते. ठीक आहे, काही हरकत नाही, थांबायचं इकडे. एक, हे आपलं फायनल पोश्चर आहे पश्चिमोत्तान आसनचं. दोन आणि तीन, आता हळूच पाठ सरळ करायची आणि रिलॅक्स. रिलॅक्स मध्ये कसं, आता पाय जॉईंट आहेत ना, पाय मध्ये आता अंतर येईल. ठीक आहे, हे झालं आपलं रिलॅक्स. करूया तर चला स्टार्ट करूया. दोन्ही पायामध्ये हा पाय जॉईन करूया, दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला. आता दोन्ही हात आपल्या मांड्यावर ठेवा. आता हळूच श्वास घ्या आणि आता समोरची भिंत बघा. ठीक आहे, माझ्याकडे नाही बघितलं तरी चालेल. आता हळूच श्वास घेऊन हळूहळू सोडत सोडत पुढे वाकायचा प्रयत्न करा. यामध्ये काळजी घ्या की आपला गुडघा फोल्ड किंवा वाकला नाही, दुमटला नाही गेला पाहिजे, थोडा गेला तरी हरकत नाही. ठीक आहे, इकडे थांबायचं आहे. एक, दोन आणि तीन. आता हळूच सरळ व्हा आणि विश्रांती. विश्रांतीमध्ये पायामध्ये पुन्हा एकदा अंतर, हात पाठी मांडवे आणि डोळे मिटा. यामध्ये कुठे कुठे ताण आला, कुठे आला असेल, तर हे आपले पायाचे जे मसल्स आहेत ना इथे येतो जास्त ताण. ठीक आहे, आला बरोबर. चलो शेवटचा राऊंड, दोन्ही पाय जॉईंट, हात आपल्या शरीराच्या बाजूला, पाठ सरळ, श्वास घ्या, श्वास सोडत सोडत हळूच पुढे जायचा प्रयत्न करा. फायनल पोश्चर मध्ये डोळे मिटा, श्वासाकडे लक्ष, देह धारणा, प्राण धारणा. एक, दोन आणि तीन, हळूच सरळ व्हा. पायामध्ये अंतर, विश्रांती. आपल्या मांड्यांना खालच्या साईडला खूप छान फ्रेश स्ट्रेचिंग मिळाले, याची अनुभूती घ्यायची. डोळे मिटा. हरिओम. हे झालं आपलं फॉरवर्ड बेंडिंगचं झालं. ठीक आहे, फॉरवर्ड म्हणजे काय, की पुढे वाकणारे हे आपली आसनं झाली. आता याला काउंटर पोज देणं खूप महत्वाचं आहे. काउंटर पोज म्हणजे त्याला पूरक आसन करणं महत्वाचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही स्वतःहून जर प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही एका दिशेची म्हणजे पाठीला देणारी, आपण आता फॉरवर्ड बेंड केलं तर त्याला बॅकवर्ड बेंड देणं खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही तसेच जर तुम्ही जर बॅकवर्ड बेंडचं आसन नाही केलं तर तुमची पाठ नक्की दुखणार. ठीक आहे, त्यामुळे एकदा फॉरवर्ड केलं तर बॅकवर्ड करणं खूप महत्वाचं आहे. आपण नेहमी करताना एकाच दिशेने करत नाही, एकदा राईटने केलं तर लेफ्टने करणं हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, तर याचं काउंटर पोजसाठी आपण आता उष्ट्रासन करतो. ठीक आहे, मगाशी मी जसं इन्स्ट्रक्शन देताना सांगितलंय की बाजूला तुमची उशीर हवे, कारण इकडे आपण आता ज्यांच्याकडे योगा मॅट आहे त्यांना होणार नाही, कारण ते रबरचं असतं. ठीक आहे, पण जे चटईवर आहेत ना ते थोडंसं रुतण्याचा चान्सेस आहे, तर त्यामुळे गुडघा थोडं दुखेल. तर चादर घ्या तुम्ही पातळ, आणि ती आपल्या गुडघ्याखाली ठेवली तरी चालेल. ठीक आहे, तर यासाठी काय करायचंय, आपल्याला वज्रासनामध्ये येतोय. वज्रासन म्हणजे काय, की आधी माहिती देते, आधी उजवा पाय फोल्ड
आणि नंतर डावा पाय फोल्ड, ताई करते कशी बघा, डावा पाय फोल्ड, हा आणि आपली पाठ सरळ आणि दोन्ही हात आपल्या मांड्यावर. हे एक आसन असं आहे की जे आपण जेवल्यानंतरही करू शकतो, जेवल्यानंतरच करायचं, बाकी कुठलीच आसनं नाही सदर. कारण काय माहितीये, ह्याचं कारण असं आहे की आपला जो ब्लड फ्लो आहे, ठीक आहे, ब्लड सर्क्युलेशन पायामध्ये नाही तर ते आपल्या पोटापर्यंत येत, तर त्याच्यामुळे आपली डायजेशन जी क्रिया आहे पचण्याची ती खूप छान पद्धतीने होते. ठीक आहे, तर नेहमी तुम्ही सपोज तुम्हाला जास्त जेवण झालं किंवा नॉर्मल जरी जेवलात तरी वज्रासनामध्ये ऍटलीस्ट 5 मिनिटं तरी बसण्याचा तुम्ही सराव करा. ठीक आहे, आता उष्ट्रासनासाठी आपण काय करणार आहोत, आपल्याला गुडघ्यावर उभं राहायचं आहे. ठीक आहे, एका साईडने आणि यामध्ये ना आपले जे हे आहेत ना बोट आहेत ना, बोटाशी उभी केली तरी चालेल, आले लक्षात इथपर्यंत? ठीक आहे, आपण आधी त्याची पूर्वतयारी करूया. दोन्ही हात आधी वाटलंस एक राउंड बघून घ्या, दोन्ही हात आपल्या पाठीवर येऊ देत, पाठीवर येऊ देत, हा. आणि आता समोरची भिंत बघा. ठीक आहे, समोरची भिंत बघा, पाठ सरळ असू दे, पाठ सरळ असू दे. आता हळूच हळूहळू ना वरचं जे छत आहे ना ते बघायचा प्रयत्न करा. हा, हे इथपर्यंतच करायचं सध्या. आणि पुन्हा एकदा पुढची भिंत बघा. ठीक आहे, आलं लक्षात? आता आपण सगळे मिळून करूया. आता हळूच वर बघायचा प्रयत्न करूया. जेवढं आपल्या हे आहे ना आपले ही पाय आहेत ना तेवढंच अंतर ठेवायचं आपल्याला. जास्त असेल जास्त अंतर ठेवायचं, आपल्याला कमीच ठेवायचं. ठीक आहे, हळूच पाठीमागे जेवढं होईल तेवढं वाकायचा प्रयत्न करायचा, म्हणजे वरच आपल्याला छत दिसेल. आता हळूच सरळ व्हा. पुन्हा एकदा आपण सगळे मिळून करतोय आपण. हळूच वर बघा. छान, आणि याच्यामध्ये हात पण ना हे असे पाठीमागे झालेत ना तर हात थोडेसे असे इथे आपल्या कमरेच्या दिशेने करायचे. हे असे झालेले आहेत आपले हात तर आपले हात असे पाठीमागे जाऊ देत. ठीक आहे, हात असे आहेत, हात असे पाठीमागे जाऊ देत. आलं लक्षात? पुन्हा एकदा करतो आपण. हात एक हात हे असे आहेत, ते हात थोडेसे पाठीमागे जाऊ देत. हा, आणि आता पाठीमागे वाका. छान, आता शशंकासनमध्ये विश्रांती. शशंकासन म्हणजे कसं, पुन्हा आपण वज्रासनामध्ये येतोय आणि आता पुढे वाकतोय. हात असे सरळ केले आणि डोकं जमिनीला लावतोय. ठीक आहे, आणि हा पोर्शन जो आहे ना पाठीमागचा तो उचलायचा ना, उचल हा, हे असं उचलायचं नाहीये, हे खाली ठेवायचंय. ठीक आहे, आपले जे हिप आहे आपल्या पायाने टच करायचं आणि आपलं डोकं जमिनीला लागलं तरी चालेल, नाही लागलं तरी चालेल, एकदम रिलॅक्स. हे आहे आपलं शशांकासन. यामध्ये आपण विश्रांती घेतो. छान, आता आपण उष्ट्रासनची तयारी करूया. चला पुन्हा एकदा गुडघ्यावर या. आता उभे राहा. आता हळूच हात पाठीमागे आणि आता वरची भिंत बघायचा प्रयत्न करा. आणि आता ज्यांचा जाईल ना त्यांनीच उजवा हात उजव्या टाचेला, उजवा हात उजव्या टाचेला लावा, डावा हात डाव्या टाचेला. आणि यामध्ये काय होतं, आता हे असे ना पाय पाठीमागे जातात, पाय थोडेसे पुढे करा. ठीक आहे, ज्यांचं होतं त्यांनी करा पाठीमागे. आता हिप थोडं पुढे करा, हिप थोडं पुढे करा आणि थांबायचा प्रयत्न करा. छान, एक दोन आणि तीन. पुन्हा एकदा सरळ व्हा आणि विश्रांती शशांकासन मध्ये. छान, आपण शेवटचा राउंड करूया. पुन्हा एकदा गुडघ्यावर उभे राहा.
आणि आता याच्यामध्ये मी बघते की पायामध्ये जे अंतर आहे ना तो पुढे हा अशी समोर पाय जॉईंट अजून बऱ्याच जणांनी हे असं केलेलं आहे म्हणजे पाय असे अंतर ठेवले गुडघ्यामध्ये पण पाठीमागे पाय जॉईंट आहे पाय जॉईंट नाही करायचं पाय ना वेगळे करा ठीक आहे पाय पाठीमागे हे बघा हे असे जॉईंट नका करू हे एवढे जास्त पण लांब नाही करायचे हे एवढेच ठेवायचे म्हणजे आपले जे हिप आहेत ना त्याच्या साईनीमध्ये ठेवायचं ठीक आहे पाठीमागे अंतर आपल्याला असं ठेवायचं चला पुन्हा एकदम आले लक्षात गुडघ्यावर उभे हात पाठीमागे हात पाठीमागे हा हळूच वरचे तर छत बघायचा प्रयत्न उजवा हात उजव्या पायाला डावा हात डाव्या पायाला तिथे थांबूया एक दोन आणि तीन हळूच आता हात आपल्या कमरेवर वज्रासनात मध्ये या आता आणि आता शशांकासन मध्ये विश्रांती खूप छान आपल्या शरीरामध्ये जे चेंजेस झालेले आहेत त्याकडे लक्ष द्यायचं श्वासाची गती वाढलेली आहे तर त्याला नॉर्मल करायचं इथे हरिओम चला आता आपल्याला विश्रांती स्थितीमध्ये यायचंय त्यासाठी वज्रासन सोडतोय आधी उजवा पाय मग डावा पाय विश्रांती आता एका साईडला टर्न होऊन आपण शयन स्थितीमध्ये येतोय ठीक आहे शयन म्हणजे आपल्याला झोपायचंय आता ठीक आहे ताई बघा कशी झोपली थोडं खाली आता यामध्ये पण प्रत्येक स्थितीमध्ये ना विश्राम करायची पद्धत असते आपण आतापर्यंत सिटिंग मध्ये बघितलं बसून बघितलं बसून कशी विश्रांती उभ्याने बघितली आता झोपून पण विश्रांती घ्यायची पद्धत असते काय असतं त्याच्यामध्ये की पायामध्ये अंतर ठेवायचं थोडस हा एक फुटाचं अंतर ठेवायचं आणि दोन्ही हात आपल्या छताकडे छत म्हणजे काय आपलं वरचं जे सिलिंग आहे ना असा हात ठेवायचा ठीक आहे आणि डोळे मिटायचे पूर्ण लक्ष श्वासाकडे आपण निवांत कसं रात्री झोपतो टेन्शन फ्री तसं एकदम निवांत ठीक आहे ही शयन स्थितीतली आपली विश्रांती आता आपण शयन स्थितीतले विश्रांती आसन करतोय तर त्यासाठी दोन्ही पाय जॉईंट दोन्ही हात शरीराच्या बाजूला म्हणजे हात आता असे होते हात असे बाजूला ठेवायचे ठीक आहे इथपर्यंत आणि आपण आता सध्या एक क्रिया करतोय तुम्ही सायकल चालवता ना मुलांना ठीक आहे तर आपण सध्या आता सायकल चालवूया आता दोन्ही पाय वर घेऊन जा सरळ लाईनीत घेऊन जा हा आणि आता सायकल चालवायला चालू करा एक पाय फोल्ड तर एक पाय सरळ राहणार सायकल चालवा हा आता वरच्या वर नका चालू हा पाय जो ना खाली येऊ देत हा हा केला ठीक आहे हा खाली येऊ देत पुन्हा खालपर्यंत का खाली घे दुसरा पाय खाली घे हा ठीक आहे छान सायकलिंग करा आता उलट्या दिशेने उलटी सायकल चालवा छान आता दोन्ही पाय हवे तर सरळ करा आणि हळूच गुडघ्यामध्ये न वागता खाली येऊ दे आणि विश्रांती विश्रांती कशी सांगितली पायामध्ये अंतर आणि दोन्ही हात आपल्या छताकडे ही झाली विश्रांती आता आपण आसन करतोय पवनमुक्त आसन पवनमुक्त म्हणजे काय की आपला जो अपचनामुळे पोटामध्ये जो गॅस होतो तर त्याला रिलीज होणं पण खूप महत्वाचं आहे जर रिलीज नाही झालं तर काय होतं आपल्या जॉईंट्स मध्ये फसतो मग आपल्याला मग गुडघे दुखतात मग आपले जॉईंट्स दुखतात मग ते दुखू नये म्हणून आपण सुरुवातीलाही सूक्ष्म व्यायाम केला त्याच्यामुळे हा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार ठीक आहे पण त्यासाठी पण एक खास आसन आहे पवनमुक्त आसन त्यासाठी आपण तयारी करतोय दोन्ही पाय जॉईंट ठीक आहे आधी एकेका पायाने आपण करूया ठीक आहे दोन्ही हात शरीराच्या बाजूला आता उजवा पाय आपण
45 अंशापर्यंत उचलून घेतोय आणि गुडघ्यामध्ये वाकवायचं नाही इथपर्यंत. वाटलं तर तुम्ही फक्त बघा, आधी एक राऊंड बघून घ्या, फक्त एक राऊंड पहिला बघून घ्या तुम्ही. ठीक आहे, उजवा पाय 45 अंशापर्यंत आपल्याला वर घेऊन जायचं, इथपर्यंतच घेऊन जायचं, गुडघ्यामध्ये वाकवायचं नाही. आता गुडघ्यामध्ये फोल्ड फोल्ड करा. आता दोन्ही हाताने पकडायचं त्याला, आधी बघून घ्या तुम्ही आणि छाती जवळ असं हे घेऊन जायचंय. पोटाला चांगलं प्रेशर येत आहे, इथे थांबायचं. ही आपण पूर्व तयारी करतोय. आता दोन्ही हात बाजूला घ्या आणि पाय पुन्हा एकदा सरळ करून खाली घेतोय. आता हेच सेम डाव्या पायाने, डावा पाय वर घ्या गुडघ्यामध्ये सरळ. आता पाय फोल्ड करतोय, हा दोन्ही हाताने पकडणार. छान, इथे जो आपल्या छाती जवळ आपल्या पोटावर जे प्रेशर येत ते फील करायचंय. आणि हा खालचा पाय ना जास्त एवढा वाकला जातो पण जास्त फोल्ड नाही करायचंय आपल्याला. ठीक आहे, थोडा वेळ थांबायचंय आणि आता हळूच दोन्ही हात बाजूला घ्यायचे. आता पाय हा हवेमध्ये सरळ, जसं गेलो तसं जायचंय आणि आता हळूच खाली. आलं लक्षात, बघितलं तुम्ही? करूया आपण सगळे एकत्र. चला सगळ्यांनी एकत्र करायचंय, हा सगळ्यांनी एकत्र करूया आपण. आधी विश्रांती घ्या, विश्रांती घ्या सगळ्यांनी. पाय खाली, पाय खाली घ्या, पाय खाली घ्या. मी बऱ्याच जणांचे बघते त्यांनी आसन चालू केलेलं आहे, नाही करायचं आपण. हा ठीक आहे, सगळ्यांनी एकत्र करूया विश्रांती. आधी आता सांगेल तसं करूया आपण हळूहळू. दोन्ही पाय जॉईंट, हात शरीराच्या बाजूला. आता उजवा पाय आपला हळूच वर घ्या, गुडघ्यामध्ये वाकवायचा नाही, इथपर्यंतच घेऊन जा सगळ्यांनी. छान, गुडघ्यात वाकवायचं नाही मी बोलले, जास्त वर नाही घेऊन जायचंय, थोडासा खाली, थोडासा खाली, थोडासा खाली. आता पाय तो दुमडा. आता दोन्ही हाताने पकडा चांगलं. ठीक आहे, आता जे पोटावर दाब आलाय ना तो लक्षात घ्या. आता अर्धा पवन मुक्तासनासाठी काय करतोय आपण, आपण ना आता डोकं उचलणार आहोत. ठीक आहे, आता डोकं उचला, आपली हनुवटी लागली तर ठीक, किंवा कपाळ लागला तरी ठीक, नाही लागलं तरी ठीक. आता हे ताईचा छान लागलाय, इथे थांबा थोडा वेळ. आता हळूच डोकं खाली, पाय असंच राहू देत, पाय असंच राहू देत. ठीक आहे, ज्यांना मानेचा प्रॉब्लेम आहे त्यांनी करायचा नाही. ठीक आहे, मोठ्यानी लक्षात घ्या. आणि हेही करताना पोटाचे कुठलंही ऑपरेशन जर झालं असेल तर हे आसन करू नये. ठीक आहे, आता दोन्ही हात बाजूला, पाय सरळ आणि आता हळूच खाली येऊ देत. आता याच्यामध्ये काय होतं की पाय खाली घेताना ना आपल्याला म्हणजे पटकन सोडावं असं वाटतं, त्यामुळे आपण पाय आपडतो, तर ते करायचं नाही आपल्याला. ठीक आहे, दुसऱ्या पायाने करूया. डावा पाय हळूच वर घेऊया. आसन ना नेहमी जाताना आणि येताना ग्रेसफुली करायचं. आता हा आपण पाय फोल्ड करूया. आता दोन्ही हाताने पकडा, छान पकडा की पोटांना चांगला जोर येऊ देत. इथे थांबूया, एक दोन आणि तीन. आता हळूच आपलं डोकं उचला आणि आपल्या गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे फक्त, जबरदस्ती नाही. आता डोकं सरळ करा, खाली येऊ दे, दोन्ही हात बाजूला शरीराच्या, पाय हवेमध्ये सरळ करा आणि आता हळूच खाली या. छान, विश्रांती. आता आपण दोन्ही पायांनी करतोय, दोन्ही पाय फोल्ड. सेम तसंच करायचंय, फक्त दोन्ही पायांनी करतोय. आपण एकत्रच करूया. दोन्ही पाय आधी फोल्ड करा, सुरुवात नाही करायची. हा, दोन्ही पाय एकमेकांना जॉईंट आहे, दोन्ही पाय आता वर उचला एकत्र. छान, 45 डिग्री पर्यंत आता फोल्ड करा. आता दोन्ही हाताने चांगले पकडा त्याला, डोकं खालीच राहाय, डोकं खालीच आहे. इथे थोडा वेळ थांबा, एक दोन
आणि तीन. आता हळूच आपलं डोकं वर उचलायचा प्रयत्न. आपला कपाळ जे आहे किंवा हनुवटी आपल्या गुडघ्यांना लावायचं आहे. आता हळूच आपलं डोकं खाली, जास्त वेळ थांबायचं नाही इथे. आता हात शरीराच्या बाजूला आणि पाय आपल्या हवेमध्ये सरळ आणि हळूच पाय आता न आपटता खाली येतोय. आपटायचं नाही पाय. आणि विश्रांती, विश्रांतीसाठी पायामध्ये अंतर, दोन्ही हात आता छताकडे, ठीक आहे, एकदम असे रिलॅक्स रिलॅक्स. हरिओम. शेवटचं आसन करतोय उत्तान वक्रासन, ठीक आहे, रेडी सगळे पुढच्या आसनासाठी. आता हे कसं आहे की नावामध्येच आहे की उत्तान म्हणजे काय, आपल्या झोपेमध्ये म्हणजे शयन स्थिती मधलं, वक्र म्हणजे काय, आपल्या पाठीला चांगला ट्विस्ट देणारं आसन आहे. आता आपल्याला कसं की जास्त वेळ बसून आपली पाठ दुखते भरपूर, तर हे जर आसन केलं तर आपली पाठ एकदम फ्री होणार लगेच, ठीक आहे. तुम्ही नंतर करून बघा. आपण सुरुवात करतोय, आधी एक राऊंड बघून घ्या. दोन्ही पाय जॉईंट, दोन्ही हात शरीर अशा बाजूला. आता दोन्ही पाय फोल्ड. आधी बघून घ्या, करू नका आधी, ठीक आहे. आता दोन्ही हात आपल्या इथे डोक्याखाली येऊ दे आणि इथे ना आपले दोन्ही आपले गुडघे जॉईंट आहेत, ठीक आहे. आता दोन्ही पाय एकत्र आपल्या उजव्या दिशेला जाऊ देत आणि आपलं डोकं डाव्या साईडला. आता यामध्ये काय होतं की हे जे पाय आहेत ना, पाय हे पावलं एकमेकावरच राहून दिले आणि असं आपलं उजव्या साईडला. आणि अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करायचे. पुन्हा एकदा सरळ व्हा. सरळ म्हणजे जो आपण पाय उजवीकडे नेला तो मध्यभागी आणायचा आहे, डोकंही मध्यभागी आणायचं आहे आणि पाय आता उलट्या दिशेने डाव्या साईडला आणि आपलं डोकं जाणार उजव्या साईडला. पाठीला छान ट्विस्टिंग मिळते, अनुभूती घ्यायची आहे. फायनल पोस्चर मध्ये आपल्याला डोळे बंद ठेवायचे, ठीक आहे. पुन्हा एकदा आपला पाय सरळ करायचा आहे, डोकं मध्यभागी आणायचं आहे आणि पाय आता सरळ करूया आपण, जे फोल्ड आहेत ते. हात खाली आणि विश्रांती. हे झालं आपलं उत्तान वक्रासन. आपण आता सर्व मिळून करूया आपण. चला रेडी, दोन्ही पाय जॉईंट, दोन्ही पाय आपण फोल्ड करतोय, दोन्ही हात आता आपल्या डोक्याखाली, ठीक आहे. आणि हात ना असे ठेवा, ठीक आहे, हात एकमेकांमध्ये अशी बोट ना गुंफवा आणि मग असे पाठीमागे ठेव. आलं लक्षात? हा छान, ठीक आहे. आता अशी दीदी झोपली ना हे असं तुम्ही या स्थितीमध्ये या. आता दोन्ही पाय जे आहेत उजव्या दिशेला जाऊ दे आणि आपलं डोकं डाव्या साईडला. पाठीला जे ट्विस्टिंग मिळते ना इकडे लक्ष असू दे. डोळे बंद ठेवायचे, एक दोन आणि तीन. आता मध्यभागी या. आता पाय ना सोडायचं नाहीये, आता दुसऱ्या दिशेने जायचंय. उजवीकडे केलं तर डावीकडे घ्या आणि आता आपलं डोकं विरुद्ध दिशेने उजवी उजव्या साईडला. थांबूया इथे, डोळे बंद, एक दोन आणि तीन, मध्यभागी येऊया. आता पाय आपण सरळ करूया, हात शरीराच्या बाजूला आणि विश्रांती. ठीक आहे, इथपर्यंत. अजून एक राऊंड करूया, थम्सअप करा, करूया की पुढचं करूया आपण. ठीक आहे, अजून एक लास्ट राऊंड करूया. दोन्ही पाय फोल्ड, दोन्ही हात आपल्या डोक्याखाली. दो
दोन्ही आता जे आपले फोल्ड केलेले पाय आहे ठीक आहे ते उजव्या दिशेने आणि आपलं डोकं डाव्या दिशेने इथे थांबायचं आहे. एक दोन आणि तीन मध्यभागी येऊ. पाय तसाच राहतो फोल्ड केलेला. आता दोन्ही पाय डाव्या दिशेने आणि डोकं उजव्या दिशेला थांबायचं आहे. एक दोन आणि तीन ठीक आहे. पाय मध्यभागी आपले डोके मध्यभागी पाय सरळ करूया. हात रिलीज करतोय आणि रिलॅक्स. पायामध्ये अंतर शयन स्थितीतली विश्रांती घेतोय आपण. पूर्ण लक्ष श्वासाकडे. आता आपण दुसऱ्या स्थितीत शेवटच्या स्थितीतलं आपण आसन करतोय. विपरीत शयन स्थिती ठीक आहे. विपरीत म्हणजे आपण पोटावर झोपणार आहोत ठीक आहे. आता एका साईडला टर्न हो. आता ताई बघा कशी टर्न होते. हात एक वर केला आणि ती हळूच जिकडे आहे तिथूनच आता पोटावर येते आणि पोटावर पण आता आपण मकरासन मध्ये येतोय. मकर म्हणजे काय? मगर ठीक आहे. वरून जर बघितलं आणि आपण ह्या पोश्चर मध्ये जर बघितलं तर ते सेम दिसतं आपल्याला मकरासन है ना. मगरीसारखं आपण झोपणार. तर त्यासाठी काय करायचं आहे की पायामध्ये अंतर घ्या. आता दीदीने काय केलंय माहितीये तर हे बघा की दोन्ही हात जे आहेत ना ते असे घ्यायचे ठीक आहे. असे एकमेकांमध्ये गुंतवायचे आणि हे आपलं कपाळाला लावायचंय ठीक आहे. म्हणजे कपाळ आपल्याला त्याच्यावर ठेवायचंय. आलं लक्षात? दिसते काही आपल्याला? आणि पायामध्ये अंतर आणि आपले जे टोज आहेत ना हे पावलं ती बाहेरच्या साईडला. पायामध्ये अंतर आहे. ही झाली मकरासन मधली विश्रांती. आसन झाल्यानंतर आपण याच्यामध्येच विश्रांती घेणार आहोत. चला आपण आता पुढचं आसन करतोय भुजंग आसन. भुजंग म्हणजे नाक ठीक आहे. नागाचा फणा कसा असतो आहे की नाही? मुलं छान करून दाखवतात लगेच नाक है ना. हे असं आहे ना, हे झोपलेलं मग नंतर आपण हे असं असतो ना त्याचा फणा ठीक आहे. आपण आता सुरुवात करूया. त्यासाठी पाय जे आपण पायामध्ये अंतर केलंय अंतर आपण कमी करूया. एकमेकांना जॉईन करूया. आधी बघून घ्या तुम्ही ठीक आहे. असेच विश्रांतीमध्ये बघून घ्या. आता दोन्ही हात आपल्या छातीजवळ हा आणि हनुवटी आता जमिनीवर येईल. ही आपली झाली पूर्वस्थिती. आधी बघून घ्या नंतर करा ठीक आहे. आणि आता हळूच आपण पुढचं आपलं जे डोकं आहे उचलायचा प्रयत्न करतोय. हा या हळूहळू वर वर यायचं आपल्याला इथपर्यंत. आता याच्यामध्ये काय होतं बऱ्याच वेळा की आपले मान खाली गेले खांदे वर गेले. हा यामध्ये काय आपले की असे खांदे होतात ठीक आहे. असे खांदे होतात ना आपले तर असे न करता खांदे असे खाली गायचे ठीक आहे. एवढी काळजी घ्यायची आपल्याला. आता हळूच खाली यायचंय. पुन्हा हनुवटीवर हात खाली घेत मकरासन मध्ये विश्रांती. आलं लक्षात? करूया आपण. चलो स्टार्ट. दोन्ही पायामध्ये जे अंतर आहे ते कमी करायचंय. एकमेकांना जॉईन करूया. हनुवटी जमिनीवर येईल. दोन्ही हात आपल्या छातीच्या बाजूला छातीच्या बाजूला. आता हळू श्वास घेत आपल्याला डोकं वर उचलायचंय. हळूच हळू यायचंय आणि हळूच जायचंय खाली. व्हेरी गुड. समोरची भिंत आणि हलकीशी त्याच्यावर वरचं छत पूर्ण बघायचं नाहीये. मान पूर्ण वाकडी नाही करायची. व्हेरी गुड. खूप छान करतायत. इथे थांबायचंय. एक दोन आणि तीन. हळूच खाली या. आता हळूच खाली या. आपली हनुवटी जमिनीला हात असं पसरवत खाली या. आता याच्यामध्ये दोन्ही आपण पद्धतीने विश्रांती घेऊ शकतो. म्हणजे डायरेक्टली आपण मकरासन मध्ये पण करू शकतो आणि एका कालावर पण विश्रांती घेऊ शकतो ठीक आहे. पण आता आपण सध्या मकरासन मध्येच विश्रांती घेऊया. अजून एक शेवटचा राऊंड करूया ठीक आहे. दोन्ही हात आपल्या छातीच्या बाजूला. आपली हनुवटी जी आहे जमिनीला येईल. आता हळूच आपण डोकं वर उचलूया. व्हेरी गुड. एकदम वरचं छत बघायचं नाहीये. मानेला त्रास नाही द्यायचा आहे पण पुढचं पण नाही बघायचं. हलकं सवर. व्हेरी गुड.
एक दोन आणि तीन, हळूच खाली या, आपली हनुवटी जमिनीला, आता दोन्ही हात मकरासनच्या स्थितीमध्ये, कपालद्रवी आपण हाताला, पायामध्ये अंतर आणि विश्रांती. छान, खूप छान केलं सगळ्यांनी. ठीक आहे, आता आपण शर्भासनचा अभ्यास करतोय. आपण आता हे काय केलं की आपल्या शरीराचा पुढचा भाग आपला वर उचलला गेला. ठीक आहे, आता शरीराचा आपण मागचा म्हणजे पाय आपण वर उचलूया. ठीक आहे, आता हे कोणाला, मोठ्यांसाठी हे आसन उपयोगी आहे, ज्यांना सायटिकसचा प्रॉब्लेम आहे ह्यासाठी हे आसन खूप महत्वाचं. ठीक आहे, तर आपण काय करतोय, आपण आधी शर्भासन साठी दोन्ही पाय पुन्हा जॉईन करतोय. एक राउंड बघून घ्या तुम्ही. दोन्ही हात शरीराच्या बाजूला हनुवटी जमिनीवर. आता यासाठी काय करणार, आपल्याला पाय उचलायचे आहेत ना, तर दोन्ही हात ना आपण मांडण्याखाली घेतोय. दोन्ही हात असे मांडण्याखाली घेतोय, लक्षात घ्या, आधी बघून घ्या फक्त. हा, आणि आपण आता उजवा पाय, उजवा पाय वर उचलणार. आता याच्यामध्ये चूक काय होते, पाय खाली घे आणि पाय फोल्ड कर, हे असं करतात आणि वर उचल, हे असं नाही उचलायचं आपल्याला. काय करायचं आहे, आणि आता पाय सरळ, गुडघा फोल्ड न करता, न वाकवता पूर्ण पाय उचलायचं. यामुळे काय होतं की ते पूर्ण ना आपल्याला चांगलं हे आपल्याला स्ट्रेचिंग मिळतं. ठीक आहे, पाय खाली सेम दुसऱ्या पायाने करायचं आपल्याला. ठीक आहे, चालू करूया आपण. चला सगळ्यांनी पोझिशन घ्या, कशी घेणार, पायामध्ये जे अंतर आहे ते कमी करा, दोन्ही पाय एकमेकांना जॉईन, हनुवटी जमिनीला, दोन्ही हात आपल्या थाईच्या म्हणजे मांड्यांच्या खाली. ठीक आहे, इथपर्यंत ओके, ही झाली आपली पूर्वस्थिती. आता हळूच उजवा पाय उचला, गुडघ्यामध्ये फोल्ड न करता उचला, गुडघ्यामध्ये न दुमडता उचला, न दुमडता उचला. हळू थोडा गेला तरी चालेल, थोडा गेला तरीही चालेल. हा छान, एक दोन आणि तीन, हळूच उजवा पाय खाली येऊ दे. आता दुसऱ्या पायाने करतोय, डावा पाय उचला, एक दोन आणि तीन, हळूच खाली घ्या आणि विश्रांती. विश्रांती म्हणजे हात आता काढत मकरासनच्या स्थितीमध्ये येतोय आपण, पायामध्ये अंतर. छान, कळलं सर्वांना, आपण दुसरा राऊंड करतोय. त्यासाठी दोन्ही हात आपल्या पांडीखाली हनुवटी जमिनीवर, दोन्ही पाय पाठीमागे जॉईंट आहेत. उजवा पाय आता आपण न फोल्ड करता वर घेऊन जातोय, थोडा गेला तरी हरकत नाही. एक दोन आणि तीन, हळूच पाय खाली. आता डावा पाय उचलतोय, एक दोन आणि तीन, हळूच तो पण पाय खाली. दोन्ही हात आपण आता मांडण्याखाली पडून मकरासन मध्ये विश्रांती घेतोय, पायामध्ये अंतर, एकदम रिलॅक्स. आपण जी आता आपण आसने केली त्याची आपण बंद डोळ्यांनी अनुभूती घ्यायची आहे, एकदम रिलॅक्स. आता आपण शेवटचं आसन करतोय, दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे भुजंग आसन आणि शल्भासन, या दोघांचं कॉम्बिनेशन असणारा आसन म्हणजे धनुरासन, जी लहान मुलं खूप छान करतात, त्यांची फ्लेक्सिबिलिटी खूप सुंदर असते. चला आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण एक राऊंड आधी बघूया, आपण आधी दोन्ही पाय जॉईंट, हनुवटी जमिनीलाच असेल, दोन्ही हात पाठीमागे सरपत न्यायचे. हा, आता दोन्ही पाय फोल्ड करतोय आपण, आणि आता दोन्ही हात, दोन्ही हाताने ना आपण आपले हे पकडणार, आपण घोटे पकडणार. हा, अँकल जे आहेत ना, अँकल पकडणार. आता बरेच जण काय करतात इथे की हे फक्त पकडतात, आपल्याला हे पावलं नाही पकडायचे. काय पकडायचं आपल्याला, हा अँकल आहे ना, जे मुली इथे पैंजण घालतात इकडे येतात ना, हे हा पोर्शन, हा जॉईंट आहे ना, हे पकडायचंय इथपर्यंत. आलं लक्षात? आणि आता हळूच काय करतोय आपण, फ्रंट आपला पुढचा भाग आणि मागचा भाग उचलायचा प्रयत्न करतोय. हा, सुरुवात कर, व्हेरी गुड, छान. ठीक आहे, आता हळूच खाली यायचंय आणि विश्रांती. तुम्हाला
रेखा मॅडम एक मिनिट, मुलं खूप छान करतायत, खूप छान प्रतिसाद आहे, आणि रेखा मॅडम आणि श्रावणीताईंनी पण खूप छान असे योगासनं चालू आहेत. पण आता आपण काय करतोय, आता मला वाटतं की आपली लहान मुलं आहेत आणि लहान मुलांना एवढा एकदम सगळे जे योगासनाचे प्रकार आहेत ते सगळे ऍट अ टाइम एकाच वेळेला जर त्यांना आपण शिकवले तर कदाचित त्यांना ते जास्त ओव्हरलोड होईल. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करते की आपण जे पोस्टर त्यांना हे करणार आहोत, सेंड करणार आहोत, त्याचा शॉर्ट स्क्रीनशॉट काढायला सांगू आणि त्याप्रमाणे ही आसनं करायला सांगू. किंवा अजून करा किंवा कॉल करा, नक्कीच ह्या योगासना बाबतीत किंवा अजून कोणत्याही शरीर आणि मानसिक स्वास्थ्याबद्दल आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. तर रेखा मॅडम, तुमचा जो काही ह्या योगाभ्यासाचा शेवट आहे तर तो करताय का? हो हो चालेल. थोडा वेळ आपण विश्रांती घेणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे, तर आपण पोटावरचं केलंय तर पाठीवर येऊन आपण थोडं विश्रांती घेऊया, कारण धनुरासने पोटावर चांगलं स्ट्रेचिंग येतं. पाठीवर थोडा वेळ आपण शिथिलीकरण करूया. शवासन, पायामध्ये अंतर, तुम्ही फक्त ऐका, पूर्ण लक्ष श्वासाकडे. विश्रांती, आता आपण एक एक बॉडी पार्ट्स रिलॅक्स करूया. डोळे बंदच राहतील. आता आपलं पूर्ण लक्ष उजव्या पायावर घेऊन जाऊया. उजव्या पायाची बोट, आपले घोटे, गुडघा, आपले हॅमस्ट्रिंग मसल्स, आपले पूर्ण उजवा पाय, तसेच आपला डावा पाय, डाव्या पायाची बोट, आपला बोटा, आपला गुडघा, आपले दोन्ही पाय एकदम रिलॅक्स झालेले आहेत. रिलॅक्स. आता पूर्ण लक्ष आपल्या मणक्याकडे, आपल्या पाठीकडे. आपली पाठ पूर्णपणे रिलॅक्स झालेली आहे, एकदम रिलॅक्स. आता पूर्ण लक्ष आपल्या पोटाकडे आणि आपल्या छातीच्या मसल्स कडे, स्नायूकडे. ते पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहेत. रिलॅक्स. आता आपण बंद डोळ्यांनीच आपल्या हातांकडे लक्ष देतोय. दोन्ही हातांची बोट, आपले मनगट, आपलं पोपर पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहेत. रिलॅक्स. पूर्ण लक्ष आपल्या मानेकडे. मान पण पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहे. पूर्ण लक्ष आपल्या चेहऱ्याकडे. चेहऱ्यावर जेवढे पण आपले इंद्रिय आहेत ते पण रिलॅक्स झालेले आहेत. रिलॅक्स. आपल्या डोक्यापासून पायापर्यंत आपण पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहोत. आता यातून बाहेर पडण्यासाठी पायांच्या बोटांची थोडी हालचाल करायची आहे, हातांच्या बोटांची थोडी हालचाल करायची आहे. आता डोळे ओपन करून, उघडे करून आपल्याला एका साईडने टर्न होऊन बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. जे आपण जेवताना बसतो साधी मांडणी घालायची. मॅडम थांबायचंय का आता इथे? हो हो. आपण शांतीपाठ घेऊया का? हो हो चालेल. ठीक आहे, आपण शांतीपाठ घेतोय. दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा, डोळे बंद. ओ पूर्णमदः पूर्णमिदः पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हळूच डोळे ओपन करूया. दोन्ही हाताचं घर्षण, हातांची ऊर्जा आपल्या डोळ्यावर ठेवायची.
दोन्ही हात चेहऱ्यावर चांगले फिरवून तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. सर्व मुलांचे धन्यवाद, पाने मॅडम आणि पूर्ण तुमच्या टीमचे, सर्व शिक्षकांचे मला चान्स दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा. हरिओम. धन्यवाद. थँक्यू रेखाताई, खूप म्हणजे खूपच छान तुम्ही योगाभ्यास घेतला आमच्या मुलांचा. आणि वेळेअभावी सॉरी तुम्हाला इथे थोडंसं थांबवावं लागलं, पण मगाशी सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास हा काही थोडा थोडका नाही, 1-2 तासात शिकण्यासारखा तो भरपूर आहे. पण कुठेतरी आजच्या दिवसानिमित्त ह्याची सुरुवात झाली, यातच मोठा आनंद आहे. तर बाळांनो, आता 2 तास झाले जवळजवळ आपण योगाभ्यास करतोय आणि आपल्यालाही कंटाळा आला असेल, कारण आता कुठे तुम्ही सुरुवात केलेली आहे. तर मी एवढंच म्हणेन की निरोगी जीवन जगणं हीच खरी संपत्ती आहे आणि योग करून निरोगी राहणं हीच खरी प्रतिष्ठा आहे. तर बाळांनो, आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपण इथे योग दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत आणि रेखाताईंनी खूप छान प्रकारे श्रावणीताईंसोबत आपल्याला योगाभ्यास शिकवलेला आहे आणि हा योगाभ्यास हा आज सुरुवात केलेला आहे. तर तुम्हाला निरोगी शरीर, स्वस्थ मन जर राहायचं असेल, आनंदी राहायचं असेल, उत्साही राहायचं असेल, तर नक्कीच हा योगाभ्यास असाच चालू ठेवा, निरंतर कायम चालू ठेवा. आणि मग कोणत्याही प्रकारची तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची कधीच वेळ येणार नाही, कोणत्याही प्रकारचं औषध तुम्हाला खावं लागणार नाही. कारण हा रोग जर आपण रोज केला, रोज करा योग, तर तुमच्याजवळ कधीच नाही येणार कोणताच रोग. तर आजचा हा कार्यक्रम इथे आपल्याला संपन्न सॉरी इथे सादर करण्यासाठी आज आपल्याला आपला अमूल्य वेळ काढून सौ रेखाताईंनी दिला, आपला अमूल्य वेळ आपल्याला, आणि शास्त्रशुद्ध योगासनं शिकवली, त्यामुळे त्यांचं आमच्या ह्या संपूर्ण BMC शिक्षण विभागाकडून आणि माझ्याकडूनही मनपूर्वक मी त्यांचे आभार मानते. तसेच सन्माननीय मान्यवर माझे सहकारी शिक्षक, पालक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या लाडक्या बालगोपाळांनो, तुम्ही छानपैकी हा अगदी 2 तास गेले, 2 तास खूप छान योगाभ्यास अगदी शांतपणे केला आणि खूप छान प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिला ह्या योगाभ्यासासाठी. तर त्याच्यामुळे तुमचंही खूप खूप इथे मी आभार मानते. आणि त्या अगोदर मी एक थोडीशी तुम्हाला म्हणजे आता जे काही आपण शिकलेलो आहोत, तर मला नाही वाटत की हे म्हणजे आता आमच्या आम्ही एवढे मोठे असूनही आमच्या डोक्यात नाही राहणार की नक्की कुठून सुरुवात केली आणि काय केलं. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला काही स्लाइड्स दाखवते, तर त्याचे तुम्ही ना पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या आणि स्टेप बाय स्टेप त्या त्याप्रमाणे तुम्ही आपल्या शारीरिक हालचाली करण्याचा प्रयत्न करा. तर इथे आता तुम्ही तिसरीला आलात, त्याच्यामुळे इथे बरेचसे आपले इंग्लिश शब्द इंग्रजीमध्ये झालेले आहेत, तर ते तुम्हाला नक्कीच कळणार आहे. आणि त्या मुलांच्या कृती दिलेल्या आहेत, तर त्या मुलांच्या कृतीप्रमाणे इथे दिलेल्या आहे आणि आता प्रॅक्टिकल तर आपलं झालेलंच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच कळणार आहे की आपण हे नक्की काय करतोय. त्या स्क्रीनशॉट काढा, म्हणजे आपल्याला याचा मी जसं सांगितलं तुम्हाला की आपल्याला हे पुढे निरंतर कायम करायचं आहे. आपल्याला जर आपलं शारीरिक मानसिक स्वास्थ्य जर व्यवस्थित ठेवायचं असेल, तर याप्रमाणे हा योग तुमचा चालू असायलाच पाहिजे. पुढची साईड प्लीज. इथे एक प्रार्थना मी मगाशी जी म्हटलेली आहे, तर इथे प्रार्थनेपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. कारण ज्या वेळेला आपल्या कोणतीही कृती जर करायची असेल, तर आपलं मन अगोदर स्वस्थ राहायला पाहिजे आणि मन स्वस्थ राहण्यासाठी कोणतीही प्रार्थना महत्वाची असते. तर योगाच्या संदर्भात ही जी प्रार्थना आहे आणि त्याचा मी अर्थ सांगितलेला आहे, तर त्या प्रार्थनेपासून तुम्ही सुरुवात करायची आहे. आणि कुठलाही व्यायाम प्रकार करायच्या अगोदर आपल्याला जे वॉर्मअप घेतलेले आहे, सूक्ष्म व्यायाम प्रकार घेतलेले आहेत, तर तिथून ती सुरुवात करायची आहे. आणि त्याच्यानंतर इथे जो संकल्प दिलेला आहे आणि शांतीपाठ जो दिलेला आहे, तर ते स्टेप बाय स्टेप असं प्रत्येक वेळेला म्हणजे प्रत्येकाने करायचंय. आणि हे फक्त मी मुलांसाठीच सांगत नाहीये, तर त्या मुलांच्या पालकांसाठी सुद्धा सांगतेय, कारण हे अतिशय आपल्याला अतिशय आजच्या ह्या काळामध्ये तरी अतिशय उपयोगाचं आहे. हे जे आता काही जे चाललेलं आहे बाहेर वातावरण, तर ह्या वातावरणापासून आपल्याला जर सुरक्षित ठेवायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. पुढची साईड प्लीज. एक मिनिट, मी डिस्टर्ब करते. एक क्वेश्चन, एक प्रश्न विचारला गेलाय, त्याचं उत्तर मी नंतर देऊ का? हो, आपली स्लाइड झाल्या ना की मग मी प्रश्नाचं उत्तर द्या. ओके,
ह्याचा पण मला वाटतं सगळ्या पालकांनी स्क्रीनशॉट काढला असेल. हे जे सुरुवातीच्या आपल्या घेतल्यात वॉर्मअप, तर ते सर्व ह्या रेखाताईंनी घेतलेले आहे. तर कोणत्या क्रियेला, कोणत्या कृतीला काय करतोय, तर ते नावासकट आपण जर त्याचा प्रॅक्टिस आपण केली तर ते अधिक उत्तम होईल. मला वाटते ते स्लाइड संपल्यात आपल्या. हा, आणि सगळ्यात महत्वाचा सूर्यनमस्कार. आता तिसरीला आलोत बाळांनो आपण, आणि तिसरीपासून पुढे आपल्याला सूर्यनमस्काराची स्पर्धा असते. तर ती सूर्यनमस्काराच्या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला आपल्याला, आपण बऱ्याचदा काय होतं की ज्या वेळेला स्पर्धा डिक्लेअर होते त्यावेळेला आपण सुरुवात करतो, तर असं न करता, म्हणजे स्पर्धेसाठी आपण हे करायचं नाहीये, तर ह्या हे का करायचं हे तर तुम्हाला वारंवार आता ह्याच्या अगोदर मी सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळे हे सूर्यनमस्कार ज्या स्टेप्स आहेत, 12 जे प्रकार आहेत, आणि असं म्हणतात की सूर्यनमस्कार हा सर्वांग अष्टांग योग आहे. तर भले मोठ्यांना, आता लहान मुलांना तर वेळ मिळणारच आहे, वेळच आहे, आता वेळच वेळ भरपूर आहे. आता आता सध्या आपण ऑनलाईन करतोय त्यामुळे, तर सकाळी जरा लवकर उठून हा जो व्यायाम प्रकार आहे आणि त्याच्याबरोबर हा सूर्यनमस्कार ह्या स्टेप बाय स्टेप जर केल्या तर आपल्याला म्हणजे शरीराचा व्यायाम तर होणारच आहे, मानसिक स्वास्थ्य तर छान राहणारच आहे, पण त्याच्याबरोबर आपली ही स्पर्धेची सुद्धा तयारी त्याच्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा सूर्यनमस्कार. तर सूर्यनमस्काराच्या सगळ्या स्टेप्स 1 पासून ते 12 पर्यंत त्या लक्षात घ्या आणि त्या त्याप्रमाणे करण्याचा रोज तुम्ही सराव करा. तर मुलांना खूप छान आजच्या अभ्यासाला तुम्ही प्रतिसाद दिला, धन्यवाद. पण हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब ला आहे आणि हा सगळा तुम्ही यूट्यूबची ही जी लिंक आहे किंवा हा व्हिडिओ आहे, सगळ्यांनी लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. कारण सबस्क्राईब करण्यासाठी खाली एक बेल येतो, बेल ऐकून येतो, तर तिथे तुम्ही क्लिक करा. आणि हे सबस्क्राईब का करायचं आहे, तर याच्या पुढे आपण जर तिसरीला आत्ता सुरुवात झालेली आहे आणि ह्याच्या पुढचे सगळे व्हिडिओज आपले असे युट्यूबला येणार आहे, तर युट्यूबचे जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सगळे आपल्याला हे जे व्हिडिओज आहेत ते आपोआप तुमच्या मोबाईलला बघायला आपल्याला मिळतील. तर सगळ्यांचा पुन्हा एकदा धन्यवाद आणि खूप छानपणे प्रतिसाद दिल्याबद्दल खरोखर सगळ्यांचा मनपूर्वक धन्यवाद देते. नमस्कार.